की आपण काही गाणी ऐकणार आहोत ती आमचे सोसायटीचे अध्यक्ष श्री नारायणभाई मुलाणी यांच्या वैयक्तिक संग्रहातले आहेत आणि त्या गाण्याविषयीचा संपूर्ण तपशील मी आपल्याला फिरून वाटणार आहे, त्यामुळे तो संपूर्ण तपशील आपल्या हातामध्ये राहील, त्यामुळे आपण गाण्यातलाच विशेष आनंद घेऊ शकतो. आपल्या डोक्यात असतं कोण संगीतकार आहे, कोण गीतकार आहे, कुठल्या वर्षी आलं, तर ते मी आपल्याला देणार आहे. मित्र हो, रेकॉर्ड कलेक्टर सोसायटीच्या प्रोत्साहनानं मी काही अभ्यास मनपूर्वक करायचं ठरवलंय. चित्रपट संगीताचा अभ्यास अतिशय मनपूर्वक सर्व संगीतकाराने केला पाहिजे असं माझं गेले 40 वर्षाचं मत आहे. कारण आपण नकळत ज्या अन्नावर पोचतो त्यामध्ये चित्रपट संगीताचा समावेश केला पाहिजे. आणि म्हणून चित्रपट संगीताकडे चिकित्सक दृष्टीने पुन्हा पुन्हा पाहणं हा आपल्या सांस्कृतिक अभ्यासाचा भाग असला पाहिजे. आणि म्हणून असं एकदा वाटलं की कोणताही अभ्यास विषय घेतला की थोडंसं इतिहासाकडे बघावं. पण इतिहास म्हटला की जांभई देण्याचा विषय असं होऊ नये. पुन्हा एकदा 1931 साली असं झालं असं म्हटलं की आपण म्हणतो ठीक आहे झालं, आता पुढं काय. चित्रपट संगीताबाबत तसं करता येत नाही. सारखं काळाबरोबर पुढं जाणारं जर कुठलं संगीत असेल तर ते चित्रपट संगीत आहे. आणि म्हणून चित्रपट संगीताचा अभ्यास करता करता आपण त्या काळाचा अभ्यास करायला लागतो असं ध्यानात येतं. मुद्दाम काळाचा अभ्यास करायला लागत नाही. ते गाणं ऐकलं की एकदम आठवतं की हा काळ कुठला असला पाहिजे, ही वाद्य कुठली आहेत, ही भाषा कुठली आहे, हे कवी कुठले आहेत, यांनी अशी चाल का दिली, ह्या गाणाऱ्यांचे आवाज असे काय आहेत, हे गाताना उच्चार असे का करतात, अमक्या तऱ्हेच्या ताना काय येतात, अमके रागच का वापरले जातात, अमकी वाद्यच का वापरली जातात, असे अनेक प्रश्न आपल्यापुढे येतात. आणि त्या सर्व प्रश्नांना उत्तरं देणं म्हणजे त्या त्या काळच्या संस्कृतीचा आलेख काढणं आहे. आणि म्हणून चित्रपट संगीताकडे गंभीरपणे बघता बघता त्यात आनंद किती मिळतो हेही ध्यानात येतं आणि अर्थात अनेक प्रश्न निर्माण होतात. चित्रपट संगीताबाबत अजून सुद्धा अशी अवस्था आहे की अनेक संगीतकार कोण होते, काय होते, त्यांची पार्श्वभूमी काय, त्यांचा अभ्यास काय, ह्याची आपल्याकडे माहिती नाही. 1931 पासून साधारणतः 47 सालापर्यंतचा एक कालखंड सोयीसाठी म्हणून कल्पिला आणि त्यामध्ये नावं बघायला लागलो तर आताही काही ठिकाणी संगणकामध्ये घातल्यामुळे ती आकारविल्हे आलेली आहेत पण काळाशी तसा संबंध नाही. अमरनाथ, आत्रा, बातिश, गोविंदराम, पन्नालाल घोष, श्यामलाल पाठक, ज्ञानदत्त, माधवराव मास्टर, मास्टर मोहम्मद, मीर साहेब, तिमीर बरन, अनिल विश्वास, आरसी बोराल, केशवराव भोळे, मास्टर फुलंब्रीकर, गुलाम हैदर, खान मस्ताना, खेमचंद प्रकाश, मलिक, नौशाद, सरस्वती देवी, गोविंदराव टेंबे, किती असंख्य नाव. आणि त्यामध्ये सुद्धा मग गायले कोण असं बघायला लागलं तर त्याहून जबरदस्त वेगवेगळी नावं. 47 सालानंतर बरीच गाणी मंगेशकर फॅमिलीला दत्तक दिल्यासारखी झाली पण त्याआधी तसं नव्हतं. त्याआधी फारच वेगवेगळे आवाज होते. मग गीतकारांकडे वळायचं ठरवलं तर आणखीन खोलामध्ये जायला लागेल. अभिनेते कोण होते म्हटलं तर आणखीन खोलात जायला लागेल. आणि त्यामुळं मी असं ठरवलं की ठीक आहे, आपण केवळ जे संगीत रचनाकार आणि गाणारे यांच्यावर लक्ष केंद्रित करून कुठं कुठं जाता येतं ते बघूया. आणि मग या कालखंडातले मी आज दोनच संगीतकार निवडले. एक आहे सरस्वती देवी आणि दुसरे गुलाम हैदर. या दोघांची चर्चा करायची आहे असं ठरवलं. आणि म्हणून आता आपण नेहमीप्रमाणे ध्वनिमुद्रिका वाजवणार. त्या ध्वनिमुद्रिकेबाबत मला काय वाटतं हे मी थोडक्यात सांगणार
अशा तऱ्हेने आपण पुढे जाणार आणि त्यानंतर मग आपल्याला काही प्रश्न असले किंवा आपल्याला काही निरीक्षणं सांगायची असली तर ती आपण सांगायची, असा आपला नेहमीचा क्रम आहे, त्यानुसारच आपण काम करू. तर आता पहिली ध्वनी मुद्रिका आपण ऐकूया. चांदवणकरांनी सुचवल्याप्रमाणे तुम्ही खरोखरच हे तुमच्या पुढे दिलेला कागद आहे ना तो मुळीच आधी बघू नका. केवळ त्या ध्वनिमुद्रिकेतून त्या संगीतातून तुम्हाला काय अनुभव येतो त्यावरच लक्ष केंद्रित करा. शास्त्रीय संगीतामध्ये नेहमी एक भ्रम असतो की रागाचं नाव कळलं की गाणं कळतं, असं कधी होत नाही. आधी गाण्याचा अनुभव येतो, मग पाहिजे तर राग समजला तर बरं, एवढाच त्याचा अर्थ असतो. आणि त्यामुळं आधी हातून काय सांगितलं गेलं असं पाहणं हे फार महत्त्वाचं आहे. आता हे जे गाणं आहे ते विनायकबुवा पटवर्धनाने गायलेलं वगैरे माहिती तुमच्यापुढं आहे. मुख्य मुद्दा असा की भारतीय चित्रपट संगीतानी सुरुवात केली तेव्हा त्याच्या मागे पुण्याई होती ती अनेक प्रकारची होती. त्यातला एक भाग म्हणजे प्रत्येक भारतीय प्रांतामध्ये असलेल्या रंगभूमीचं संगीत. त्यातही पुन्हा हिंदी, पारसी, गुजराती, मराठी आणि बंगाली या चार रंगभूमींचं संगीत जे होते ते अतिशय समृद्ध होतं आणि त्या प्रत्येकाची तऱ्हा वेगळी होती. आणि त्यामुळं पहिल्यांदा चित्रपट संगीताने पावलं उचलली तेव्हा आधी जे झालेलं होतं त्याचा त्यांनी वारसा उचलला आणि त्यामध्ये नाट्यसंगीत होतं. त्यामुळं नाट्यसंगीताचे अनेक संकेत हे त्यामध्ये आलेले दिसतात. आता विनायकबा पटवर्धन हे तर गवई होते, नटही होते आणि मग त्यांना घेतलं, परंतु पुढे मात्र अशा तऱ्हेचे तयार आवाज घेतलेत अशी उदाहरणं कमी दिसतात आणि त्याची कारणं आपल्याला शोधली पाहिजेत. तर विनायकबा पटवर्धन हे गाणं गात आहेत, माधुरीमध्ये आहे. आमचे एक तरुण अभ्यासक आहेत श्रीमाळी नावाचे बडोद्याचे, त्यांनी असं आपल्या आठवण करून दिलं की खरं पाहता हे जरी गाणं पहिल्यांनी पब्लिश झालेलं रेकॉर्ड कंपनीनी फर्मनी काढलेलं असलं तरी एका प्रायव्हेट कंपनीनी दुसरं गाणं म्हणजे आलमारामधलं गाणं आधीच केलेलं होतं आणि त्यामुळे कदाचित ती ध्वनिमुद्रिका चित्रपट संगीताची पहिली असू शकेल. हे केवळ त्यांच्या केलेल्या संशोधनाचं फलित तुमच्या पुढे सांगतोय. आपल्या दृष्टीने मुद्दा एवढा आहे
की ह्या संगीतामध्ये शास्त्रीय संगीत बंदिस्त कसं म्हणावं त्याचंच उदाहरण समोर दिसलं. त्यामध्ये ताना आहेत, त्यामध्ये तिहाई आहेत, त्यामध्ये पुढे दिसेल आपल्याला की नाट्यसंगीताचा आणखीन एक विशेष असा होता की एखादा हिरो जायचा किंवा हिरोईन जायची किंवा व्हिलन जायचा म्हणजे शेवटी एक तान मारायची, हात असे करायचे आणि मग पुढे जायचं, म्हणजे एक्झिट लाईन जशी असायची तसा व्हायचा. चित्रपट संगीतामध्ये असं बऱ्याच वेळेला झालं की जरी त्या हिरोनी जायचं नसलं तरी शेवटी गाणं तानेनी संपवायचं हा कुठेतरी बनात राहिलं. हळूहळू ह्यातून सुटका करून घेऊन पुढे लोक जायला लागले आणि त्यामुळे असं दिसेल की पहिल्या पहिल्याने चित्रपट संगीताने काय केलं. माझा नेहमीचा अनुभव असा आहे की व्याख्यानाचे शेवटी शेवटी लोक विवेचन ऐकायला तयार नसतात, त्यामुळे मी आधी थोडा विवेचनाचा भाग घेतो. म्हणजे तुम्ही नंतर ऐकलं नाहीत तर ते गाणं ऐकलं नाहीत, मला ऐकलं नाहीत असं होणार नाही. असं दिसतंय मला की आपल्याकडे जेव्हा चित्रपट संगीत यायला लागलं तेव्हा पहिला एक भाग म्हटल्याप्रमाणे त्या त्या प्रांताची रंगभूमी हे तर महत्वाचं एक संचित होतं. त्यानंतर कुठेतरी आमच्या मनामध्ये असं होतं की राग संगीत हे श्रेष्ठ आहे आणि त्यामुळं कुठंतरी राग द्यायला पाहिजे. आता अशा तऱ्हेनं काही काही वेळेला राग देतात की आम्हाला राग येतो त्याचा, इतका वाईट राग वापरलेला असतो. पण मनामध्ये कुठंतरी असा एक संकेत होता लोकांच्या मनात की श्रेष्ठ संगीत जर हवं तर त्याला कुठंतरी रागामध्ये घोळल्याशिवाय काही खरं नाही. त्यामुळे रागाची पकड, राग या कल्पनेची पकड हा एक आपल्याला भारतीय चित्रपट संगीताच्या पहिल्या पहिल्या कालखंडात अतिशय जोराचा प्रभाव दिसतो. त्यानंतर असं दिसतं की पहिल्याने सुरुवातीला वाद्यवृंदाचा तुकडा मोठा वापरल्याशिवाय बरं वाटत नव्हतं. आता हा वाद्यवृंदाचा तुकडा का वापरावा असा वाटत होता याची फार मोठी कारणं आहेत. 31 साल ध्यानात आला आणि त्याच्या आधी रंगभूमीही ध्यानात आणा. रंगभूमीची सुरुवात झाली तेव्हापासून लोकांना ऑर्केस्ट्रा वाद्यवृंद याचं जबरदस्त आकर्षण आहे. बेळगावला जेव्हा शाकुंतलचा अर्धा प्रयोग झाला तेव्हाचं जे वर्णन दिलंय त्यामध्ये असं आहे की पडदा वर जायच्या आधी बँड आणि सतार यांचं पार्श्वसंगीत वाजलं. आता बँड आणि सतार यांनी एकमेकाशी कसं मिळवलं असेल विचार करण्याचा प्रश्न आहे. बरं, हे फक्त महाराष्ट्रात झालं असं नाही, बंगालमध्ये जेव्हा हे प्रयत्न झाले तेव्हा सुद्धा ज्याला एकतान वादन असं त्यांनी बंगालीमध्ये म्हणतात त्याला की अनेक वाद्य एकत्र करून वाजवणं जबरदस्त आकर्षण होतं याचं. आणि ह्याच्याही मागचं एक सांस्कृतिक असं महत्वाचं सत्य असं आहे की केव्हाही माणसाला नवीन नवीन जे हवं असतं त्यामध्ये वाद्याचे आवाज हे जास्त हवेसे वाटतात. कारण वाद्याचे आवाज हे संस्कृतीशी निगडीत नसतात, जसे तुमचे आमचे आवाज हे आपापल्या संस्कृतीशी निगडीत आहेत. म्हणजे आपण पाश्चात्य लोकांप्रमाणे गाऊ शकत नाही, परंतु त्यांचा पियानो लवकर घेऊ शकतो आपण, त्यांचा ऑर्गन लवकर घेऊ शकतो, लॅटिन ड्रम्स आपण लवकर घेऊ शकतो, गिटार घेऊ शकतो. त्यामुळं सुरुवातीच्या काळात पाश्चात्य लोकांशी संबंध आल्यानंतर त्यांच्या संगीतापैकी आपण काय घेतलं तर वाद्य घेतली, पहिल्यांनी वाद्य घेतली. आणि म्हणून आपल्याकडे बँड नव्हता, ते बँड म्युझिक सुरू झालं, वाद्य घोष ज्याला म्हणतात ते सुरू झाले. मग तेव्हापासून आपल्याकडे बॅगपाईप्स आले, मोठे ड्रम्स आले, बिगुल्स आले, हे सर्व गोष्टी यायला लागल्या. जास्त मोठी भाषा वापरून सांगायची तर असं की वाद्य आणि वाद्य ध्वनी हे संस्कृती निरपेक्ष असतात, ते कोणत्या संस्कृती ह्याच्यावर काही अवलंबून नसतं. आम्ही असं म्हणतो की वाद्य काय करतात तर मायग्रेट करतात, ती नेहमी पटापट स्थलांतर करू शकतात, तसं मानवी आवाजाचं होत नाही. आपण अजून असं म्हणतो की भारतामध्ये दाक्षिणात्य पद्धतीमधले आपल्याला काय आवडेल, तर आपल्याला जास्त करून काय आवडतं, वीणा आवडू शकते, व्हायलिन आवडू शकतं, पण गाणं अजून पचवता येत नाही. कारण गाणं हे आवाजाशी निगडीत आहे
आणि म्हणून वाद्य वापरणं हे चित्रपट संगीताला जबरदस्त आकर्षण वाटत होतं. त्या काळच्या सर्व संगीतकारामध्ये पहिल्याने तुम्हाला असं दिसेल की वाद्य वापरून काहीतरी सुरुवात झालेली आहे. नाटकाचाच एक वारसा असल्यामुळं मध्ये मध्ये कुठेतरी संवाद टाकायचा किंवा नुसतं बोलायचं आणि संगीत वापरायचं हा सुद्धा भाग पुष्कळ वेळेला दिसतो. त्यानंतर एक आपल्या संगीतामध्ये एक अशी प्रथा आहे जी लोकसंगीत आहे, धर्मसंगीतामध्ये पण आहे, आणि ती म्हणून ठुमरी वगैरे इतर प्रकारात पण आली आहे की पहिल्याने एका लयीमध्ये गाणं म्हणायचं, मग त्याची दुगुण करायची आणि मग पुन्हा पूर्वीच्या लयीमध्ये यायचं. आता याचा उद्देश काय असतो? उद्देश एक उद्देश खरा असतो की श्रोत्यानं जागं ठेवायचं, कारण दुःखट झाले की जरा पुन्हा खडबडून माणूस जागा होतो, काय झालं बरं, मग पुन्हा पूर्वीच्या लयीमध्ये यायचं. यामुळं सारखे श्रोते जागे राहतात हा एक महत्वाचा भाग असतो. लयीमधला बदल हा कुणालाही जाणवतो, त्याकडे मी नंतर येणारच आहे. मुद्दा असा की म्हणून हा सुद्धा विशेष आपल्याला आधीच्या चित्रपट संगीतात भरपूर दिसतो. पुढे असं दिसतंय की अनेक वेळेला नाविन्याच्या शोधामध्ये असताना लय तर द्यायची आहे परंतु लयीचं वाद्य वापरायचं नाही असा प्रयत्न खूप झाला. म्हणजे आता पियानो हे तसं पाहिलं तर हे वाद्य कशाचं आहे, तर सुरावट देण्याचं वाद्य आहे, पण त्याच्यामधूनच लय दाखवायची, त्याच्यामधूनच ताल दाखवायचा. ह्या तऱ्हेचे प्रयोगही लोकसंगीतात होत असतात हे तुमच्या ध्यानात येईल. मूळ मुद्दा असा की ज्याचं जे काम नाही ते त्याच्याकडून करून घ्यायचं, ह्यामध्ये एक माणसाला आकर्षण वाटतं. आता आपण असं म्हणतो की शिक्षक असतात त्यांनी शिकवावं, म्हणजे ज्याचं जे काम नाही ते त्याच्याकडून करून घ्यायचं असा आपण मनात विचार करतो. किंवा पुढारी याने आपल्याला मार्गदर्शन करावं, तर पुढाऱ्यांचं काम मार्गदर्शन करणं नसतं हे आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा आपण त्यांच्याकडून त्याची अपेक्षा करतो. अशा तऱ्हेनं आपण चित्रपट संगीतामध्ये सुद्धा असे प्रवाह येत आहेत असं दिसतं, आणि ह्याच्या खुणा सर्व संगीतकारांमध्ये दिसतात हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर आणखीन एक असं दिसतं की पुढे पुढे असं वाटायला लागलं चित्रपट संगीत देणाऱ्यांना की नाही, चांगलं काव्य असेल त्याचा सुद्धा वापर केला पाहिजे. कारण सुरुवातीला जे काव्य करणारे होते त्यातही थोडासा रंगभूमीचा भाग होताच, ही यमक करणारे होते, त्यात काव्य चांगलं नसायचं तर यमक पुरी करायची. म्हणजे आहे, होत आहे, रे जात आहे, रे 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 आलं की लोकांना बरं वाटायचं. अंत्य यमक हे कोणत्याही संस्कृतीमध्ये कुणाच्याही कानाला लवकर जाणवतं आणि म्हणून त्याचा वापर करायचा. या पलीकडे जरा हा तिथे शांत ठेवा, या पलीकडे जाऊन चांगलं काव्य आपण वापरावं असं बऱ्याच वेळेला वाटायला लागलं. हेही तुम्हाला सर्व संगीतकारामध्ये दिसेल की केव्हा तरी अतिशय सुंदर काव्य असलेलं ते त्याचं गीत केलेलं आहे. आता हा पुढं केव्हा तरी बोलण्याचा भाग आहे. चांगल्या काव्याला, चांगल्या कवितेला गीत बनवणं फार अवघड आहे, अतिशय अवघड गोष्ट आहे, कारण त्यातलं काव्यत्व सांभाळायचं असतं आणि ते अवघड असतं. म्हणून गायक लोक पुष्कळ वेळेला चांगली कविता असली तर थोडेसे नाखुश होतात, कारण मग ते त्यात दिसू शकत नाहीत, काव्य सारखं समोर ठेवायला लागतं आणि हे चांगल्या गाणाऱ्याला आवडत नाही. आणि म्हणून भावगीत गायन हे सोपं नाही आहे, मुळात भावगीत रचणं हे सोपं नाही आहे. लोकांना असं वाटतं की माना वेळावत गायलं की भावगीत होतं, तसं नाही. भावना गीतामध्ये असणं हे फार अवघड गोष्ट आहे, भावना कुठेही असणं अवघड आहे पण गीतात असणं फारच अवघड आहे. पुढे काय, एक असं दिसायला लागलं मला, हे सगळे जेव्हा वेगवेगळे संगीतकार ऐकतोय, गेले कित्येक महिने जुने पाने सगळे काढून ऐकतोय, असं दिसायला लागलं की पुढे केव्हा तरी, म्हणजे 50-60 साली एखादी जी चाल लोकप्रिय झाली त्याचं सूचन खूप आधी झालेलं आहे असं दिसायला लागलं. आणि मग असं ध्यानात आलं की जणू काही ह्या चांगल्या गीताकडे तेव्हापासून लोक बोट दाखवत होते की काय. आणि असा अर्थात तुम्हाला असं दिसेल की सर्व कलांमध्ये असं घडत असतं की एखादी श्रेष्ठ कृती येते त्याच्या आधी कितीतरी कृती त्याच्या आसपास त्याच्या अवतीभोवती वावरण्यासारख्या निर्माण झालेल्या असतात,
आपण एखाद्या माणसाला एखाद्या मोठ्या नाटकाचं श्रेय देतो हा सोयीचा भाग आहे. चांगलं नाटक हे समाजामध्ये खूप आधी वावरायला लागतं, वातावरणामध्ये ते भारतं आणि मग कुठेतरी एखादी व्यक्ती म्हणते की चला आता मला कळलं. आणि म्हणून चांगला प्रतिभावंत हा नेहमी समाजाचं देणं लागत असतो, कारण तो समाजाकडून गोष्टी घेतो आणि एक केवळ सहाय्यक म्हणून तुमच्या आमच्यामध्ये तो आलेला असतो. आणि जो जाणकार प्रतिभावंत असतो त्याची भूमिका नेहमी अशीच असते, तो कधी असं म्हणत नाही मी असं केलं म्हणून, तो म्हणतो माझ्याकडून असं झालं असं म्हणतो. तो केलं असं म्हणण्यामध्ये जो अहंभाव आहे तो कलाकारामध्ये असता कामा नये. मजेचा भाग यातले बरेचसे जे संगीतकार होते त्यांनी काय त्यावेळेला सुद्धा खूप मोठ्या मुलाखती दिल्यात असं दिसत नाही. आता आधी मुलाखत द्यायची मग संगीत रचायचं असं होतं. त्यावेळे लोक संगीत रचत जात होते, चांगली गीतं निर्माण होत होती. काही काही वेळेला आता म्हटलं तसं की ब्रिजलाल वर्मा या माणसानी एवढ्या चित्रपटांना संगीत दिलं काहीच माहिती मिळत नाहीये. गोविंद राम या माणसाचं संगीत मी ऐकलं मी त्याला प्लेसच करू शकत नाहीये, कारण त्याची माहिती मिळत नाहीये. संगीत कसं आहे हे कळतं. मुद्दा काय की असे बरेच लोक येऊन गेलेले आहेत. आणि आत्ता जे आपण विनायकरावांचं गाणं ऐकलं ते प्राणसुखलाल नायक यांनी त्याचं संगीत दिलं होतं. आता हा एक पुढे भाग गुलाम हैदरच्या बाबतीतही येणार आहे. आपल्याकडच्या काही संगीतकार जमाती होत्या, नायक ही एक जमात आहे, भोजक ही एक जमात आहे, धाडी मिराशी या जमाती आहेत, आपल्याकडे कोल्हाटी ह्या जमाती आहेत. ह्या संगीतावर उपजीविका करणाऱ्या जमाती असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक कौशल्य आपाप आलेली असतात आणि ते वापरायला सुरुवात करतात. आपल्याला कळत नाही हे कुठून त्यांनी शिकलं, शिकायची गरज नाही, त्यांच्या रक्तात ते आलेलं असतं. तर याप्रमाणे चाली दिल्यानंतर असं वाटतं ही कुठनं चाल उचलली याने, तर ती समाजामध्ये वातावरणामध्ये होती. आणि भारतामध्ये तर खरी गोष्ट आहे की भारतासारखा सांगीतिकदृष्ट्या साक्षर देश दुसरीकडं कुठं असेल असं मला वाटत नाही. म्हणजे आदिम संगीत, लोकसंगीत, धर्मसंगीत, कला संगीत, जनसंगीत एवढ्या पाच प्रकारच्या संगीताच्या खोटी आपल्याकडे 2000 वर्ष चालू आहेत. आणि त्यामुळं आपल्याला फार गोष्टी शिकायला लागत नाही, कान उघडे ठेवायला लागतात. आणि त्यामध्ये मग असं दिसायला लागतं की ह्या संगीतकारांचे कान चांगलेच उघडे होते. त्यापुढे असं दिसतं आहे की अनेक वेळेला ज्या आवाजांना तुम्ही आम्ही संगीतदृष्ट्या शिकलेले संस्कारित मानणार नाही असे सुद्धा खूप आवाज या लोकांनी वापरले. माझ्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे. आवाजामधलं वैविध्य हे 47 सालानंतर जायला लागलं. लोकांना अनेक कारणामुळं ठराविक पद्धतीचे आवाज हे संगीताला अनुकूल असतात असं वाटायला लागलं. आणि यामुळं आवाजाचा जो विशिष्ट गुण असतो ज्याला इंग्रजी टिंबर असं म्हणतात त्यामधून खऱ्या अर्थाने त्या त्या माणसाचं व्यक्तिमत्व दिसत असतं. ते व्यक्तिमत्व आपण पुसून टाकून आपण रेजिमेंटेशन ज्याला म्हणतो, सैनिकीकरण म्हणतो, सर्व आवाज सारख्याच उच्च पट्टीचे सारख्याच पद्धतीनं गाणारे अशी परिस्थिती नंतर निर्माण झाली, आधी नव्हती. कारण हे बरेचसे लोक ज्याला संस्कारित आवाज नाहीत म्हणून त्यांना वापरायला तयार होते. आता एक मी उदाहरण इथे घेतलेलं आहे मुद्दाम की ज्या माणसाला गाणं येतं असं एरवी तो सुद्धा म्हणणार नाही, आपण तर कधीच म्हणणार नाही. अशा माणसाने सुद्धा एक गाणं गायलेलं आहे हे भावनेने गायल्यामुळं कसं चांगलं झालंय, आवाज चांगला नसून, हे आपल्याला उदाहरण नंतर दिसेलच. ह्या तऱ्हेनं मला असं दिसतंय की ह्या आधीच्या चित्रपट संगीतामध्ये एवढे गुण दिसत आहेत, एवढ्या प्रवृत्ती दिसत आहेत. आणि मग ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता आला सरस्वती देवींकडे की फारच वेगळ्या तऱ्हेचं चित्र दिसतं. पुन्हा थोडक्यात सांगायचं म्हणजे सरस्वती देवीनी चित्रपट संगीतामध्ये येणं हाच म्हणजे पहिला चमत्कार. महिला नंबर 1, पारशी नंबर 2, विद्याविभूषित नंबर 3, एवढा असून ती बाई यामध्ये शिरली कशी, तिने संगीत दिलं कसं, तिने काय काय वापरलं. तुम्हाला माहीत असेल की भातखंड्यांना पहिला आश्रयदाता असं म्हणता कोणाला येईल तर
पारशी गायन तिचक मंडळी. ह्या गायन तिजक मंडळीमध्ये त्यांचा बेबनाव झाल्यानंतर ते शारदा संगीत विद्यालय म्हणून दुसरी एक पारशानीच चालवलेली संस्था ती तिकडे गेले. त्या संस्थेच्या ज्या चालिका होता त्यांची मुलगी सरस्वती देवी. त्यामुळं सरस्वती देवी नंतर भातखंड्याने सुरू केलेल्या लखनौच्या मॅरिस कॉलेजमध्ये शिकायला गेली. त्या तिथल्या विद्याविभूषित ग्रॅज्युएट झाल्या आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा संगीत दिलं तेव्हा त्याच्यामध्ये ऑर्गन आहे, दिलरुबा आहे, जलतरंग आहे, सतार आहे, फ्ल्यूट आहे, वेगवेगळे ध्रुपद इत्यादी ज्याला आपण संगीत प्रकार म्हणू त्यांचा प्रभाव आहे. त्यांचं स्वतःचं गाणं पण आपण एक ऐकणार आहोत. अशी ही बाई जेव्हा संगीत द्यायला लागली तेव्हा काय काय झालं. पारशी जमातीचा फार महत्वाचा एक भाग असा आहे की जवळजवळ 40 सालापर्यंत ह्या जमातीमध्ये एक रस्सीखेच चालू आहे आपापसात असं दिसतं, एक संघर्ष चालू होता. एका बाजूला त्यांना असं वाटत होतं की आपले जे राज्यकर्ते आहेत त्यांची भाषा, त्यांचे रीतीरिवाज, त्यांचे गुण, त्यांचं शिक्षण आपण आत्मसात करावं आणि आपण प्रगतीपथावर जावं. दुसऱ्या बाजूला त्यांना असं वाटत होतं की आमचा देश भारत आहे, आमचं म्हणण्यासारखं काय आहे तर फक्त संगीत आणि नाटक हेच भारतीय म्हणण्यासारखं होतं. बाकी सर्व गोष्टीवर परकीय प्रभाव होते परंतु संगीत आणि नाटक या दोन गोष्टी आमच्या होत्या. मजेचा भाग आहे की पारशी लोक यामध्ये हिरिरीनी पडले, संगीतामध्ये पण आणि नाटकामध्ये पण. आता पारशी जमातीमध्ये येऊन सरस्वती देवी ज्या वेळेला हिंदुस्थानी संगीताचा अभ्यास करत होता त्याच वेळेला पाश्चात्य संगीताचा अभ्यास करणाऱ्याही स्त्रिया त्यांच्याकडे भरपूर होत्या आणि त्यांनी वेगवेगळे प्रकार इथे चालू केले होते. मुद्दा असा की म्हणून सरस्वती देवीनी संगीत देणं हाच आधी मुळामध्ये एक चमत्कार आहे आणि त्यानंतर दिलेलं संगीत कसं आहे ते आता आपण बघणार. पकड़े कभी न छोड़ो कभी कभी छोड़ो
सांगायला नको आधी जे म्हटलं होतं तसं दिसेल. वाद्यवृंदाचे तुकडे आहेत, लय कशी ठेवली तर कुणालाही देता यावी अशी लय सोपी, ज्यामध्ये चुकणं हे करायला प्रतिभा लागेल. ह्यामध्ये जर चुकायचं असेल तर माणूस प्रतिभावंत असायला पाहिजे. आणि हा फार महत्वाचा भाग आहे. ज्याला जनसामान्यांपर्यंत पोचायचंय त्यांनी लय ताल राग फार गुंतागुंतीचे आपलं कौशल्य दाखवण्यासाठी हवे, ते वापरून उपयोगी नाही. हे संत लोकांनाही कळलं होतं. म्हणून संतांच्या बंदिशी साध्या असतात. त्यांनी वापरलेला धुमाळी ताल हा साधा का? धुमाळी कोणालाही देता येतो. 4, 8, 16 ह्यामध्ये पूर्ण भारताचं धर्मसंगीत फिरत आहे. कारण सर्व भारतीयांना हे देता येतील असे हे ताल आहे. त्याला आम्ही अर्ध ताल म्हणतो खरं. आता केरवा ताल आहे, ह्या पुढे थोडंसं आपण विवेचन करणार आहोत. परंतु अर्ध ताल म्हणण्यामध्ये उद्देश काय, की जो ताल खऱ्या अर्थानं ताल झालेला नाही पण तालाच्या दिशेनं गेलेला आहे, त्याला अर्ध ताल म्हणतो आम्ही. मग केरवा हा अर्ध ताल आहे. म्हणजे धागिना तीन क गिना तर ह्याच्यामध्ये काही वेगळं काय नाही. कोणालाही दोन टाळ्या न चुकता देता येतात. तिसरी देण्याची भानगडीत पडलं नाही म्हणजे झालं. असं म्हणतात की जर तुमच्या पुढे कोरा चित्र फलक टाकला तर पहिला ठिपका कोणालाही देता येतो पण दुसरा ठिपका द्यायला कलाकार लागतो. तसं असं असं एवढं करायला कोणालाही येतं. तिसरं करायचं असेल तर ह्याच्या बरोबरचं अंतर किंवा त्याच्याशी नातं ठेवायला लागतं, म्हणजे जरा जाणकार माणूस लागतो. तर म्हणून केरवामध्ये काही भानगडच ठेवली नाही अशी, कोणालाही देता येईल असं. आणि मग अर्थात आपण संशोधन केल्यावर असंही दिसतं की आपल्या शरीराच्या लईशी कुठेतरी त्याचं साम्य आहे, त्यामुळे ते सगळ्यांना जमू शकतं. माणसं चालतात तेव्हा त्यांना विशिष्ट लईमध्ये चालायलाच लागतं. त्या पलीकडे जाऊ शकत नाही, त्याच्या अलीकडे जाऊ शकत नाही. अलीकडे पलीकडे जायचं तर शिकायला लागतं. खूप भरभर चालायचं तर शिकायला लागतं. खूप सावकाश चालायचं तरी शिकायला लागतं. नेहमी सारखं चालायचं तर कुणालाही चालता येतं. हे नेहमी सारखे चालणारे जे ताल आहेत त्याच्यामध्ये केरव आहे. आणि म्हणून हे असे ताल वापरत पुढे सरस्वती देवींच्यावर असा आक्षेप घेतला गेला की हे बालगीतांसारखी गीत आहेत हो यांची, इतकी साधी. आणि गोष्ट खरी आहे पण आता त्यांच्या पुढे गाणारे होते ते बाल होते. म्हणजे लोकांनी असं म्हटलं की आता देविका राणे आणखीन अशोक कुमार ह्यांना पेलणारी गाणी द्यायची, म्हणजे काय इलाज काय. कारण एक देवा ध्यानात घ्या कशा मजेच्या गोष्टी असतात, की जेव्हा हे संबंध चित्रपट व्यवसाय हा स्टुडिओवर आधारलेला होता, त्या स्टुडिओचे काही ठराविक कलाकारच असायचे. त्याच कलाकारांकडून तुम्हाला काम करून घ्यायचं आहे. असं जर असेल तर तुम्ही काय करणार आहात, मग आहे त्या आवाजांना पेलेल अशा चाली देणं हे आवश्यक होतं. आणि हे मी केवळ मंच सांगतोय असं नाही, ज्यांनी जेव्हा त्यांनी मिनर्वा आणखीन जसवरलाल वगैरे लोकांकडे सरस्वतीबाई नंतर वळल्या तेव्हा आम्रपालीमधल्या गाण्यात गुंतागुंत वाढलेली दिसते. परंतु आधीच्या गाण्यात हे सगळं साधेपण भरपूर आहे.
आणि याला कारण एक आहे, एक कारण आहे. सगळी कारण मी एकदम सांगतही नाही आहे तुम्हाला, परंतु आपल्या लक्षात आले असेल की हे साधा आहे अतिशय, कुणालाही म्हणता येईल असं आहे. आणखीन एक भाग फक्त नंतर आठवेल की नाही म्हणून सांगतो. जुन्या रंगभूमीवरच्या संगीतामध्ये झगडा गीत म्हणून प्रकार होता, ऍक्शन सॉन्ग. म्हणजे हिरोनी धावत धावत तिकडे जायचं आणि मग हिरोईननी इकडे धावत धावत यायचं आणि काहीतरी त्याच्यामध्ये गाणी असायची. आणि अर्थात ही सर्व रंगभूमीवर होती. ह्या ऍक्शन सॉन्गचं रूपांतर द्वंद्व गीतामध्ये होणं ह्यासाठी बराच काळ लोटला. आणि हे फार वेगळं मजेचा प्रवास होता हा. आणि म्हणून आता तुम्ही जर हे आता गाणं आठवून पाहिलं तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर हे झगडा गीत नाही आहे, ऍक्शन सॉन्ग नाही आहे, पण हे अजून द्वंद्व गीत झालेलं नाही. द्वंद्व गीताची साधी व्याख्या अशी आहे की जी गीतामधूनच एकमेकाशी बोलतं ते. हिरो हिरोनला काही करायला लागता कामा नाही, ती गीतच एकमेकाशी बोललं पाहिजे. असं व्हायला वेळ लागला कारण ह्यासाठी बराच प्रवास करायला लागतो, रंगभूमी मागे ठेवायला लागते, चित्रपट पूर्ण स्वीकारायला लागतो, संगीत रचना वेगळी पाहिजे, गाणाऱ्यांचे आवाज वेगळे पाहिजेत, काव्य रचना वेगळी पाहिजे, कडवी कशी असावी इथपर्यंत विचार करायला लागतो, त्यामुळे ह्याला वेळ लागला. पुढचं गाणं ऐकूया. अतिशय साधं गीत. आधी त्याच्यामध्ये एक परिणाम, ध्वनी परिणाम आलेला आहे, जात्यावरचा येतो. आणि मजा अशी आहे की हे परिणाम वापरण्याची उमका का झाली, पुन्हा तुमच्या ध्यानात येईल की चित्रपटाचा विशेष सांगितला जात असे की हे वास्तववादी माध्यम आहे. जे घडत आहे त्याचा तुम्हाला आम्ही काहीतरी सारखा तिथे प्रभाव दाखवणार. मग आता हा आवाज पण द्यायला पाहिजे त्याच्या जोडीला. आता आपण आज असं म्हणू की तुम्ही सुरुवातीला दाखवा, पण थ्रूआउट सारखं ते घर घर कशाला ठेवतं, आम्हाला गाणं ऐकता येत नाही. म्हणजे आता आपले कान हे गाण्यासाठी जास्त उत्सुक व्हायला लागले. परंतु जेव्हा वास्तववादी चित्रण करायचं आहे तेव्हा जसं गाणं तिथं ऐकू येत असेल तसंच आम्ही ऐकवणार असा विचार त्यामध्ये होता. आणि जर थोडासा मनात विचार केला तर ह्याची धून ही स्त्री गीत आणि आरती याच्या मध्ये पडली असं तुमच्या दिसेल. जय देव जय देव जय अमंग ही त्याच्यामध्ये दिसायला लागतात. हे का दिसायला लागले मग? कारण सर्व स्त्री गीत आणि सर्व धर्म संगीत ह्याच्यामध्येच अतूट नात आहे. आणि हे जे नात आहे हे साधं नातं कुठलं आहे तर कमी स्वरामध्ये फिरायचं,
शिक्षणाशिवाय गाता येईल असं असू दे आणि सर्वांना सामील होण्याची सोय ठेवा, एवढे त्याची साधी लक्षण आहे. आणि म्हणून हे सर्व संगीतकार आपापल्या प्रांताच्या लोकसंगीताकडे वळत होते. आपापल्या प्रांतामध्ये म्हणण्याचा उद्देश असा की तुमच्या ध्यानात येईल की भारतीय चित्रपट संगीतामध्ये सर्व प्रांतांनी भर टाकली आहे, आणून त्या त्या प्रांतामध्ये जे त्याने ऐकलेलं होतं, त्यांना जे भिनलेलं होतं ते त्याने वापरायचा प्रयत्न केला. आणि तरीसुद्धा भारतभर काही अशा सर्वसामान्य गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये स्त्री गीत आहे. आणि तुमच्या ध्यानात येईल की आपल्याला आठवतं पटदिशी काय आठवतं, तर आपल्या आज्या गात होत्या का त्यांचं आठवतं, आजोबा श्लोक म्हणत होते का ते आठवतं, आई काही ओव्या गात होती का ते आठवतं, पाळणे गात होते का, अंगाई गीत गात होती का, मुली आपल्या बहिणी खेळत असताना झिम्म्याची गाणी गात होते का, हे जसं आपल्याला आठवेल हे मुद्दाम सांगायला लागत नाही, तसं सर्व प्रांतामध्ये भारताचे आहे. आणि म्हणून संगीत आणि मिथक या दोन भाषा सर्व भारतभर न बोलता समजू शकतात माणसाला. इथून तुम्ही अगदी इंफाळमध्ये जाऊन बसलात आणि तुम्ही एखादं नाटक बघायला लागलात आणि अरे ही तर अभिमन्यूची गोष्ट असं म्हटलं तुम्हाला एकदम कळायलाच लागतं, त्याच्याही लक्षात येतं की तुम्हाला कळायला लागलंय असं. आणि हे जे आहे याला मोठा शब्द आहे क्रॉस कल्चरल कॉम्युनिकेशन म्हणतात. भारत हे राजकीय दृष्ट्या एक राष्ट्र आहे, परंतु सांस्कृतिक दृष्ट्या आम्ही संघराज्य आहोत. प्रत्येक प्रांतांची यांची संस्कृती स्वयंपूर्ण वेगळी आणि तरीसुद्धा एकमेकाशी संवाद करता येईल अशी परिस्थिती आहे, त्याला कारण संगीत आणि मिथक या दोन शक्ती आहेत. आणि मिथक अर्थात त्याची शक्ती धर्मापासून घेतं हे मी तुम्हाला सांगायला नको. धर्म पुन्हा आपल्याकडे कमीत कमी 8 धर्म जे जगामध्ये मान्य आहेत ते आमच्याकडे गेले हजारो वर्ष आहेत, सर्व स्थिरपद झालेले आहेत. म्हणजे लोकांनी येऊन सांगायला नको आम्हाला की धर्म सहिष्णुता हा महत्वाचा धर्म आहे हे सांगायला नको आहे आम्हाला खरं म्हणजे, कारण हे आम्ही सगळे मिसळूनच आमचा ताणाबाणा सगळा एकत्र करूनच आमचा पट तयार झालेला आहे. आणि संगीताचा पट हा तसाच आहे. पुढचं एक गाणं ऐकूया.
सरळ राग संगीत आहे, दिसलं तुम्हाला? आवाज लावण्याची पद्धत बघा, यमनी बिलावल सारखा राग घ्यायचा, त्याच्यामध्ये दुगुण करायची. आता दुगुण म्हटलं, मी मगाशी आठवण केली तुम्हाला पुन्हा एकदा, सर्व संगीतात येते, पण ध्रुपद संगीतामध्ये लयीचे प्रकार करायचे असतात, त्यामध्ये हा महत्वाचा भाग मानला जातो. आता हे 3.5 मिनिटांमध्ये स्थायी अंतर दोन्ही गायचं. आता हे सगळे नियम पाळून गाणं हे आवश्यक वाटत होतं सरस्वती देवीना, हे आवश्यक वाटत होतं, आणि त्यांनी ते शिकलेलं आहे, ते तिथे त्यांनी मांडलं. आता हे चित्रपटाच्या प्रत्यक्ष सेटिंगमध्ये आणि काय, हा आणखीन पुढचा विचार झाला. परंतु आपण केवळ हा एका बाजूला काढलेला अंग पाहायचं म्हटलं तरी सुद्धा अनेक गोष्टी जाणवायला लागतात. आणि मग ध्यानात येईल की समजा ह्या तऱ्हेची रचना ज्यांना करायची आहे त्यांच्या पहिल्या रचना एवढ्या साध्या का होत्या, त्याला कारण मग उघड आहे की गायक तसे होते म्हणून. दुसरं त्यांना वेगळं काही म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून ती इडियम, ती शैली वापरायला लागली त्यांना. पुढचं गाणं ऐकूया. आणखीन एक युक्ती संगीतकार वापरत असत, ते म्हणजे त्या गीताची गती जास्त ठेवायची. पण म्हणजे भरभर गायला लागतं असं होता कामा नाही, पण तरी तुम्हाला तिची गती वाटली पाहिजे. मग ह्याची युक्ती काय, तर एका मात्रेला एक अक्षर ठेवलं की तुम्हाला तिची गती जास्त वाटते. आता हे जे गीत होतं हे ह्या प्रकारचं गीत होतं, ज्याला आम्ही बंदिश की ठुमरी म्हणतो, ते ह्या प्रकारची गीतं असतात की प्रत्येक मात्रेला अक्षर पडतं आणि त्यामुळं एखादा अक्षर घेऊन खेचायला लागणं असं कधी होत नाही. मग अर्थात त्यामध्ये गायला वाव कमी असतो, कारण हालचालींसाठीच ते रचलेलं असतं. ज्याच्यावर नाचायचं अशी जी गीतं असतात त्यासाठी असं खेचून चाललेलं कसं चालेल, तो माणूस काय घसरत जाणार आहे का? घसरत जाण्यावरून आठवण झाली, झनक झनक पाहायला पाहिजे
चित्रपट निघाला आणि आम्ही सगळे बघायला गेलो, गाणे शिकायला लागलेलो आमच्या सर्व घरामध्ये सगळे संगीतकारच, आणि सर्व संगीतकार म्हणजे सगळ्यांनाच खूप समजतं असं सगळ्यांनाच वाटतं, संगीतकारांचं काय बोलू नका। त्यावरून एक गोष्ट आठवली, ती मग नंतर सांगतो। मुद्दा असा की ते झनक झनक पाहायला पाहिजे, बघून आल्यानंतर पहिल्याने आमच्यामधला, आता गैरसमज करून घे ना, पण स्त्री वर्ग आमच्यातला जो होता तो असं म्हणायला, ते घसरले किती छान नाही। मुद्दा काय आहे की नृत्यामध्ये घसरत जाणं ही गोष्ट नवीन वाटते ना। नृत्यामध्ये अपेक्षा कशाची आहे, की तुमच्या पदन्यासामधून लई बंध दाखवा नवीन, त्यासाठी गीत रचलेलं असतं। म्हणून बंदिशकी ठुमरीमध्ये अक्षर खेचून चालत नाही, अक्षर मात्रेबरोबर पडलं पाहिजे, म्हणजे त्याच्याबरोबर हालचाल, त्याच्याबरोबर पदक्षेप, त्याच्याबरोबर पदन्यास होऊ शकतात। म्हणून ह्या तऱ्हेचं गीत द्यायचं तर काहीतरी वेगळी रचना करायला लागते, आणि मग अर्थात नेहमीचे राग असतात, काही ठराविक रागिणी, काही ठराविक अर्थ, हे सगळंच त्यामध्ये असतं। ते त्याचं एक तुम्हाला दर्शन इथे घडलं। सर्व संगीतकार ह्या प्रकारच्या युक्त्या वापरतात आजपर्यंत। आठवण झाली, हिंदी चित्रपट संगीतामध्ये एक महत्वाचा वर्ग आहे कॅबेरे गीतांचा, नाईट क्लब सॉंग्स। आता ही नृत्य गीतच असतात, पण जसं नृत्य तसं गीत पाहिजे ना, त्यामुळे कथक नृत्य असेल तर जसं गीत असेल तसं हे कॅबेरेचं कसं चालणार, नाही चालणार। मग त्यासाठी काय करायला लागतं, त्यासाठी काही वेगळं करायला लागतं, म्हणून कौशल्य लागतं याला। आपलं नृत्य गीत आहे असं म्हणून मोकळं होता येत नाही। म्हणून हिंदी चित्रपट संगीतामध्ये एवढे नवीन नवीन प्रकार झाले, त्याला कारण इतक्या नवीन सिच्युएशन्स आल्या, त्याच्याशी नातं ठेवायचं म्हणजे काय करायचं। तर प्रसंग आल्यानंतर माणसांनी बऱ्याच युक्त्या वापरल्या, काही यशस्वी झाले, काही अयशस्वी झाल्या, तो मुद्दा महत्वाचा नाही। मुद्दा हा आहे की हा यात काहीतरी प्रयत्न केला, बरं हे फार नवीन आहे असं समजू नका। मला 1131 मधला एक ग्रंथ ज्याचं नाव मानसोल्लास अथवा अभिलषितार्थ चिंतामणी असं नाव आहे, सोमेश्वर राजा चालुक्य तिसरा हा त्याचा राजा हा लेखक, त्यामध्ये एके ठिकाणी असं वर्णन मिळालं की अमक अमक तिथे पटह म्हणजे ड्रम्स ज्याला म्हणतात त्याचं वर्णन चालू आहे। तर त्रिवली नावाचा एक पटह आहे, तर त्रिवली हा पटह, आता इंग्रजीमध्ये भाषांतर, मला संस्कृत येत नाही, संस्कृत आपली महत्वाची भाषा असल्यामुळं ती आपल्याला कशी येऊन चालेल, इंग्रजी ही आपली भाषा आहे त्यामुळे मी इंग्रजीतून हे वाचलंय। परंतु तो असं म्हणतोय की त्रिवली ड्रम इज प्लेड बाय अन इनएब्रिएटेड फीमेल सिंगर टू प्लीज द पेट्रन। आता ह्यापेक्षा नाईट क्लब सॉंगचं वेगळं वर्णन कुठलं मिळू शकेल का। मुद्दा काय की अशा तऱ्हेनं संगीताचे प्रकार त्या त्या संस्कृतीमध्ये फोफावत असतात, परंपरा दीर्घ असते, त्याचा फायदाही उठवता येतो आणि त्याचा गैरफायदाही उठवता येतो। परंपरेचं काही लोकांना ओझं होतं, काही लोकांना परंपरेचा फायदा घेता येतो, तर ही मंडळी फायदा घेणारी होती आणि म्हणून यांना असं दिसलं की ती लगेच वापरून मोकळं व्हायचं, आणि तसा हा प्रकार इथं झालेला आहे। आता पुढचं जे गीत आहे ते मी मगाशी म्हटलं तसं आहे की न गाणारा आवाज, गीत चांगलं आहे, म्हणजे त्याचं काव्य पाहिलं तर त्याच्यामध्ये असं दिसेल की कुठेतरी भावनेला खरा स्पर्श चालू आहे, आणि मग गाणारा माणूस तो गातोय जे नंतर मी त्याच्याविषयी बोललेनच, परंतु तुम्ही कृपा करून इकडे जरूर लक्ष द्या की तुम्हाला माहिती आहे का हा गाणारा नाही आहे आणि तरी सुद्धा तो गातोय तेव्हा तो तुम्हाला काहीतरी पोचवू शकतो आहे, हे सामर्थ्य आहे आणि हे बघण्यासारखं असतं। Ah, 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 ah
आता मुलांनी मला नंतर माहिती सांगितली की नंतर हे गाणं चोरलं गेलं, पण घरच्या घरी चोरी झाली. किशोर कुमारने भावाकडून चोरलं म्हणजे हक्कच होता तो. पुढे अर्थात शब्दरचनाही थोडी बदलली, पण ही जी चाल आहे ह्याच्याविषयी मला थोडंसं सांगायचं आपल्याला. हा झिंझोटी राग आहे. मजेचा भाग असा आहे भारतीय रागसंगीताचा की तसं पाहता परस्पर विरोधी वाटणाऱ्या भावना सुद्धा त्या रागामधून व्यक्त होतात. आता ह्या झिंझोटीमध्ये आत्ता तुम्ही जे ऐकलं त्याचनुसार पाहिलं जर तर जी भावना आहे त्याच्या पूर्णतया विरोधी म्हणजे महादेवाचं वर्णन असलेल्या पण रचना आहेत त्याही तितक्याच चांगल्या वाटतात. किंवा एक अतिशय सुंदर ध्रुपद त्याची मला आठवण झाली. जे डोळे होते ते आज नयन झाले असा त्याचा अर्थ आहे. अखिया जो होती अब नयन भय, जुनं ध्रुपद आहे. काजळ घालण्याचं वय होतं तिथपासून ते हरिणाच्या शावकासारखे डोळे झाले असं पुढे वर्णन आहे. आता हे सगळं वर्णन झिंझोटीमध्येच आहे. आणि लोक असं म्हणतात की हळूच सांगतात की अहो आपल्याकडे कोरियात सदा मंगलम सुद्धा झिंझोटीमध्येच आहे. म्हणजे आपल्याला लग्नाच्या वेळेला काय सांगायचं असतं या मंगलाष्टकाला की हे सगळं संभवतं असं सांगायचं असतं. दुःख सुख भक्ती सगळं काही संभवतं, आता तुमचं तुम्ही बघून घ्या असं सांगायचं असतं. तर रागसंगीताविषयी मुद्दाम आकर्षण संगीतकारांना वाटण्याचं हे पण एक कारण आहे. महत्वाचं संगीत असतं ते कधी एकच अर्थ सांगून थांबू शकत नाही, नाहीतर ते रस्त्यावरच्या चिन्हांसारखे होतील की इकडे जा म्हणजे इकडेच जा, इकडे जा म्हणजे आज इकडे जा असं होऊ शकत नाही. नेहमी तिकडेच जा असा अर्थ होतो. हे चिन्ह आहे. पण संगीत हे प्रतीकात्मक असतं. प्रतीकाला अनेक अर्थ असतात, चिन्हाला एकच अर्थ असतो. त्यामुळं प्रतीक महत्वाचं असतं, म्हणून संगीत महत्वाचं आहे, म्हणून राग महत्वाचे आहेत. कारण राग अनेक गोष्टी एकाच वेळेला परस्पर विरोधी सुद्धा सुचवू शकतात ही त्याची ताकद आहे. आणि म्हणून संगीताचा शब्दकोश रचता येत नाही. तसं लोक असं म्हणतात की कोणत्याही भाषेत समानार्थी शब्द नसतातच, एका शब्दाला एक अर्थ असं होतच नाही. त्याचप्रमाणे संगीताचं आहे. आणि म्हणून संगीत हे ताकदवान आहे. म्हणून आमचे संगीतकार अनेक प्रवाहाने संगीत आपल्यापर्यंत पोहोचवतात तेव्हा त्यांना एकच गोष्ट सांगायची नसते हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ह्या संगीतकारांचं नवल वाटतं की त्यांना जे जे मिळालं होतं त्यातून तिने किती वेगवेगळं रसायन करण्याचा प्रयत्न केला हे बघण्यासारखं आहे असं वाटतं. पुढे Oh.
हे केवळ एवढ्यासाठी घेतलं होतं की अतिशय चांगलं वाद्य वापरायचं असेल तर संगीतकाराला काय करायला लागतं, जागा निर्माण करायला लागते त्यासाठी. आता ही सतार आधी वापरणं दोन्ही गोष्टी साधल्या, अर्थात की त्या गीताच्या अर्थाशी काहीतरी त्याचं नातं आहे, तेही नातंही दर्शवलं आपल्याला. थोडा एक म्हटलं तर एक त्यातली सूचना अशी की तुमच्या ध्यानात येईल की नवीन गायक असला जर किंवा कौशल्य गायक नसेल तर त्याने काय गावं याची आधी सूचना वाद्यावर दिली जाते. आता तुमच्या ध्यानात येईल की लीलाबाईंना गाण्यासाठी आधी ती संपूर्ण चाल एकदा वाजवल्यासारखी झाली आहे यामध्ये. आता प्रत्येक भाग यातला महत्वाचा आहे, यातलं काहीही अहेतुक झालेलं नाही हे ध्यानात घ्या. म्हणजे विचार फक्त आपण करतो असा भ्रम आपण करायचं कारण नाही, सगळ्या गोष्टींचा विचार हेही लोक करत होते. बरं, याला मी एकमेव हे उदाहरण एकटा आहे असं नाही, तुम्हाला दुसरं उदाहरण सहज आठवलं म्हणून सांगतो. गंगूबाई हनगल या मोठ्या गायिका, त्यांनी जेव्हा गांधारी हनगल म्हणून गायला सुरुवात केली सुरुवातीला, बाल आवाज तुम्ही ओळखणार नाही असा बांगडीसारखा आवाज आहे तो, त्या सर्व गाण्यांमध्ये पहिल्यांनी पेटी वाजून सुरुवात होईल, नंतर गंगूबाई सुरू करतील. कारण पहिल्यांनी सुरू करणं हे फार महत्वाचं असतं, एकदा सुरू झाल्यावर प्रवाहात पडता तुम्ही. जेव्हा अनेक ठिकाणच्या नोकऱ्यामध्ये एके ठिकाणी रेडिओमध्ये पण होतो, तेव्हा असं झालं की दिवा लागला की मग बोलायचं. आता दिवा फक्त माझ्यासाठीच लागलाय असं समजा, तर तो दिवा लागल्यावर बोलायचं तर त्याआधी 10 सेकंद थांबायचं, तेवढ्यामध्ये मोठ्या मोठ्या बोलणाऱ्यांचा घसा कोरडा पडायचा ते 10 सेकंदामध्ये. कारण एकदा सुरुवात झाल्यावर बरं, पण सुरुवात करताना काय होईल, आवाज फाटेल, घसा कोरडा पडेल, उच्चार होणारच नाही, हे सगळं संभवतं. आणि म्हणून गाणाऱ्याच्या बाबतीतही ती शक्यता नेहमी घ्यायला लागते. ध्यानात चाल देणारा माणूस सर्व गोष्टींचा विचार करतो. एकदम कधी सावर जाऊन ओरडा असं सांगायचं नवीन गायकाला नाही सांगायचं तसं. नवीन गायकाला हळूहळू तिथं जाता येतं, त्याला एकदम सांगितलं तर तो घाबरेल, लोकांनाही घाबरवून सोडेल. पुढचं सरस्वती देवींनी बऱ्याच ज्या गोष्टी वापरल्या, युक्त्या वापरल्या, त्याच्यामधली एक युक्ती होती जलतरंगाचा वापर. एक वेगळं वाद्य, वाद्यरंग. मी सुरुवातीला म्हटलं की वाद्याने लवकर कानाला जाणवतो वेगळेपण, इंग्रजीमध्ये ज्याला टिंबर म्हणतात, टोनल क्वालिटी, ती जाणवते. आणि जलतरंगाची टोनल क्वालिटी वेगळी आहे. जसं घंटा तरंग म्हटलं तर वेगळं वाटेल,
यात वेगळेपण काय आहे तर भारतीय संगीतामध्ये एका वेळेला एक सूर आणि एका पाठोपाठ एक सूर ह्या पद्धतीने संगीत पुढे जातं, त्याला मेलडी तत्व असं म्हणतात. एका वेळेला अनेक सूर झाले की ते पॉलिफनी किंवा हार्मनी, स्वरमेळ, स्वरसंवाद ही ती तत्व झाली. तर भारतीय संगीतामध्ये म्हणून एका एका सुरानंतर लगेच दुसरा येतो, सुटा सूर लागत नाही. आणि म्हणून आमच्याकडे ज्या वाद्यांमध्ये सुटा सूर येतो ती वाद्य वेगळी वाटायला लागली. आपण पेटी कशाला घेतली, पाय पेटी लवकरात लवकर का आणली आपल्याकडे, पियानो का आकर्षक वाटायला लागला, बुलबुल तरंग नंतर कव्वालीमध्ये बुलबुल तरंग शिरला कशाला, मेंडोलिन कशाला लोक वापरायला लागले, कारण ह्या सर्व वाद्यांमध्ये एका वेळेला एक स्वर सुटेपणी येत होता, त्याचं आपल्याला आकर्षण वाटलं. आणि म्हणून जलतरंग हे वाद्यसुद्धा 1898 दुसरा एक मला एक संदर्भ आठवला, तबला तरंग वाजवायला लागले होते लोक. आता तबला हे मुळामध्ये लईचं वाद्य, फक्त ते सुरात जुळवलेलं आहे. एका वेळेला वेगवेगळ्या सुरात जुळवलेले तबले ठेवायचे आणि त्याच्यामधून सुरावट निर्माण करायची, ह्याला तबला तरंग म्हणायचं. आता याहीमध्ये काय झालं की सुटा स्वर करून एका वेळेला एक वाजवणं ह्याचं आकर्षण वाटलं, त्यामुळे हे आकर्षण सर्व लोकांना वाटत होतं. आणि त्यामध्ये मग त्या काळामध्ये जलतरंग हे वाद्य वापरून सरस्वती देवीने आपली सही निर्माण केली असं म्हणा, की प्रत्येक गीतामध्ये कुठेतरी जलतरंगाचा वापर आहे. आणि अर्थात हे ध्वनिमुद्रण चांगलं झालं तर हे वेगळं वाटतं, कानाला बरं वाटतं, त्यामधून जास्त काही निर्माण होऊ शकत नाही. परंतु जरीसुद्धा जे निर्माण होतं थोडंसं कावे ना, ते कानाला चांगलं वाटतं, म्हणून त्याचा त्यांनी वापर केला. पुढे झाला साठी ऐकवलं की विचार करत असताना संगीतकार आणि काय काय करू शकतो. तर मगाशी आपण एक ढोबळ समीकरण पाहिलं होतं की सतारीविषयी गाणं आहे, सतारीने सुरुवात केली. आता इथे धीरे धीरे समय काळाविषयी बोलणं चालू आहे, त्यावेळेला तुम्हाला घड्याळ्याचे ठोके ऐकवले जात आहेत.
आता बिग बेनचे ते ठोके आहेत ते लोकांना लवकर कळतील म्हणून, म्हणजे आयडेंटिफिकेशन, एक प्रतीक निर्माण केलं आणि त्या प्रतीकाद्वारे इकडे जाण. आता हा जो प्रकार आहे हा थिएटरमध्ये वास्तववाद जेव्हा आपण म्हणतो तिथून सूचकतेकडे जाण्याचा प्रवास आहे हा. आणि हा प्रवास करत असताना मग त्याच्यामध्ये काय काय वापरावं, किती वापरावं, मग कुठला राग वापरावा, लय किती बदलावं, हा पुढचा विचार झाला. पण ह्या तऱ्हेनं विचार चालू होता आणि ह्याच्या ह्या खुणा आपल्याला दिसत आहेत एवढं आपल्या पुढे मांडायचं होतं. आणखीन सरस्वती देवीने आणखीनही गोष्टी केल्या. उदाहरणार्थ त्यांच्या आम्रपालीमध्येच मी म्हटल्याप्रमाणे भगत तेरे भाग जगेंगे प्रभूसे वगैरे गाणं आहे, त्या सबंध गाण्यात कुठेही रिदम वापरलेला नाही. आता ह्या तऱ्हेचं गाणं रचणं ह्याला एक तर आपल्याला आत्मविश्वास लागतो, कारण गाण्याचं आकर्षण कशात आहे म्हटलं लवकर लवकर लय द्या म्हणजे लोकांना बरं वाटेल असं एक समीकरण असतं मनात, त्यामुळे अशा तऱ्हेचं गाणं रचण्याला धाडस लागतं. ते पूर्ण गाणं असं आहे की ज्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला रिदम वापरलेला दिसणार नाही. हा जो विचार आहे हा वेगळ्या तऱ्हेचा विचार आहे. सरस्वती देवींचा विचार पुढे वेगळा व्हायला लागला होता, गाणी गुंतागुंतीची व्हायला लागली होती, त्याच्या विचार जो होता तोही गुंतागुंतीचा व्हायला लागला होता, ह्याच्या खुणा दिसतात. आणखीन एक दोन, आता आपल्याला वेळ नाही म्हणून मी वाजवत नाही. माझे मित्र एक मांगियानी, प्रीतम मांगियानी, याने माझ्याकडे दोन आणखीन काही हे दिल्या होत्या ध्वनिमुद्रिका, आणि त्यामध्ये मला कज्जन या गायकीने गायलेली दोन गाणी सरस्वती देवीनीच त्याचं संगीत दिग्दर्शन केलेलं ऐकली मी, त्या चक्क अतिशय चांगली ठुमरी आणि अतिशय चांगला गझल असं ते होतं. आता ज्या बाईंनी स्वतः ठुमऱ्या आणि गझल पूर्वी कधी दिल्या नाही त्यांनी इथे ते मान्य का केलं, कारण त्यांना आता असं वाटलं की हा मला ह्यातून काही मांडता येईल आणि हे मला मांडायचं आहे. हा संगीतकाराचा निर्णय असतो. रचना कोणी करायची यापेक्षा योजना कोणी करायची इकडे लक्ष द्यायला लागतं. पूर्वी लोक स्वतःला कधी संगीत दिग्दर्शक म्हणायचे नाहीत, साली शोधणारे असं म्हणायचे, ट्यून सिलेक्टर असं म्हणायचं, संगीत दिग्दर्शक वगैरे नाही म्हणायचं. म्हणजे आता काय होतं की आता तुम्हाला असं वाटेल की मी तेव्हा आणि आता असा नेहमीचा विचार मांडतोय, तसं नाही. पण मला असं वाटतं की हो आम्ही आपलं वर्णन कसं करतो यामध्ये बरंच काही सांगितलं जातं. मी संगीताचा अभ्यासक असं जर माझं वर्णन मला नेहमी करावं असं वाटत असेल तर मी अभ्यास करण्याची शक्यता वाढते. पण मी जर मी संगीतकार असं म्हटलं एकदा की मग जरा मुश्किल परिस्थिती आहे, कारण इथून पुढे मी काही करीन असं नाही. तर ही मंडळी वाढत होती, त्यांच्या पुढे येणारी आव्हानं वेगळी होती. म्हणतानी आता आम्रपालीमध्ये तिथे बुद्धम शरणम गच्छामीचा एक समूह गान वापरलेला आहे, ते वेगळ्या तऱ्हेने वापरलंय. स्वर चढते चढते जात एक तऱ्हेची ज्याला आपण ड्रॅमॅटिक रचना म्हणू तशी पण रचना केलेली. ह्या सगळ्या दृष्टीने विचार चालू होता. मी असं नाही म्हणणार की सरस्वती देवी ही अतिशय श्रेष्ठ संगीतकार होती असा मी दावा करत नाही आहे. मी दावा करतोय की ह्या कालखंडामध्ये एक महत्वाचं पाऊल या बाईंनी उचललं होतं आणि त्याची कारणं अशी होती, वैशिष्ट्य अशी होती, मर्यादा अशा होत्या. आता इथे आपण वळणार आहोत गुलाम हैदर यांच्याकडे वळणार आहोत. गुलाम हैदर मगाशी मी सूचना केली तशी की संगीतोपजीवी अशा ज्या जमाती त्यामधले ते भारतीय चित्रपट संगीतामध्ये तीन घराणी महत्वाची निर्माण झाली सुरुवातीच्या काळात. एक कलकत्ता घराणं, एक लाहोर घराणं, मुंबई घराणं म्हटलं तर आणि पुणे घराणं, ही चार घराणी मानतो. तर यामधले लाहोर घराणं हे गुलाम हैदरनी रुजवलं. आता लाहोर घराण्याची वैशिष्ट्य काय, आता थोडक्यात सांगतो की लाहोर हे केवळ शहर नव्हतं, हे संस्कृतीपूर होतं. फार पूर्वीपासून संस्कृतीचं केंद्र लाहोर मानलं जात होतं. मी जेव्हा इस्लामाबादला गेलो आणि तिथल्या लोकांशी जेव्हा छान गप्पा सुरू झाल्या, म्हणजे अधिकृत पातळीवरच्या गप्पा संपल्यावर ज्या सुरू होतात त्या छान गप्पा असतात हे तुम्हाला माहितीच आहे. तो मग गप्पा मारायला बसल्यानंतर ते मला म्हणाले, नाही अशोकजी आपको यहाँ क्यों आए, आपको जाना लाहोर जाना चाहिए था, आप यहाँ क्यों आए. मी म्हटलं तुम्ही लोकच व्हिसा दोन शहरांचा त्याचा मी काय करू, माझी खूप इच्छा आहे लाहोरलाच जावं म्हणून. अहो म्हणाले सगळं लाहोरला संस्कृती आहे, हो इस्लामाबादला काही नाही, इमारती आहेत नुसत्या.
खरी गोष्ट आहे. तर लाहोर हे संस्कृतीचं केंद्र होतं. 47 सालाच्या आसपास आणि नंतर सुद्धा लाहोरला काय काय होतं असा विचार केला. ध्रुपदाचं तलवंडी घराणं होतं, पतियाळ्या घराणं गाणाऱ्यांचं होतं, पंजाब घराणं तबल्याचं होतं. आता जे अल्लाह रखा साहेब जे नुकतेच गेले, ए आर कुरेशी, ज्यांनी संगीत पण दिलेलं आहे, पुढच्या याच्यात विचार कधीतरी करू त्यांचा. त्यांनी एक दिवस मला बोलता बोलता सांगितलं होतं, मी त्यांना म्हटलं की तुमच्या कडे हे सगळं जे वाजवत होतं यामध्ये ताशा वाजवत होता का? आता एवढ्या मोठ्या तबला वादकाला मी हा प्रश्न का विचारला, कारण मला लाहोरच्या परंपरेचं थोडं वेगळं वाचनात आलं होतं म्हणून. ते म्हणाले हा हा बजाते थे, बिलकुल बजाते थे. म्हणजे ध्यानात घ्या, जो तबला वादक आहे त्यांनी ताशा वाजवायचे नाही अशी परिस्थिती नव्हती. मर्सिया वाजवतात, मर्सियाच्या वेळेला आपण म्हणतो की इथे काही लय नसते वगैरे वगैरे, लय निषिद्ध, अशा अनेक परंपरा आहेत इस्लामच्या परंपरा आहेत की ज्यामध्ये मर्सिया शोकगीत ज्याला म्हणू त्याच्याबरोबर ताल आहे, त्याच्याबरोबर नृत्य आहे. कारण शेवटी ह्या सर्व कलांमधून तुम्ही काहीही व्यक्त करू शकता ही श्रद्धा आहे. आणि म्हणून अल्लाह खान साहेब म्हणाले हो मला ताशा वाजवता येतो, तिथल्या नाक्या नाक्यावर उभं राहून मी गात होतो, नाक्यानाक्यावर उभं राहून मी वाजवत होतो. हीच गोष्ट मला फैयाज खानच्या बाबतीतही कळली. त्यांना सोज गाणारे म्हणत असं, सोज आणि मर्सी या दोन शोकगीतांचे प्रकार आहेत. तर बडोद्याला चौका चौकामध्ये उभं राहून खासाहेब गात असत. आता खासाहेबांना कधी असं नाही वाटलं की मी एवढा मोठा खासाहेब हे कसं गाव. बरं, हीच प्रथा आपल्याकडे होती. आपल्याकडचे मोठे मोठे गवईर पंक्तीमध्ये बसून श्लोक गात असत उत्तम. तेव्हा त्यांना मला तंबोरे कुठे आहेत आणि आत्ता तर मी श्रीखंड खाल्लाय कसा गाऊ आणि माझा आवाज लागेल की नाही अशा अडचणी पडल्या नाहीत. गायचं, पटदिशी गायचं, कारण प्रत्येक प्रसंगाला संगीतातून प्रतिसाद देणं ही भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. मी असं नेहमी म्हणतो की 3 चक्रांना भारतीय संस्कृती आणि म्हणून भारतीय संगीत प्रतिसाद देतं. दिवस रात्र, जीवन मृत्यू आणि ऋतुचक्र. बदल झाला की संगीत आहे. जन्माला आला संगीत आहे, वयात आला संगीत आहे, लग्न झालं संगीत आहे, मृत्यू घडला संगीत आहे, सर्वाला संगीत आहे. त्याचप्रमाणे ऋतू बदलला संगीत आहे, त्याचप्रमाणे दिवस रात्र 24 तासाला वेगवेगळं संगीत आहे. आपल्याचसाठी नाही, आपल्या देवांसाठी सुद्धा आहे. आपले देव आपल्यापेक्षा जास्त झोपतात अशी आपली कल्पना आहे. त्यामुळे 4:15 काकडअर्ती सुरू होते. मुद्दा काय की ह्या तऱ्हेच्या परंपरेमध्ये वाढलेली माणसं आहेत ही. तर गुलाम हैदर हे धाडी आणि मिराशियाच्या 2 जमाती, यांचं वैशिष्ट्य असं की हे संगीतोपजीवी आहेत पण यांच्यात विशिष्ट कौशल्य म्हणजे वाद्यांची असतात. विशेषतः मिराशिया आणि धाडी यांचं हे सांगितलं जातं मुद्दा. आणि एक भाग असा असतो की तुम्ही वाद्य वाजवता म्हटल्यावर तुम्ही नेहमी साथ करता. म्हणून कसा मजेचा भाग आहे की आमच्याकडे दंडक असा की मिराशी लोक हे अतिशय सुरेल असतात, कारण ते नेहमी लोकांच्या बरोबर साथ करतात, सारंगी वाजवतात, अंक करतात, अंक करतात. परंतु त्यांना त्यांच्याकडे शिकू नये कधी असं म्हणतात, कारण नेहमी जो फॉलो करतो त्याला त्याचं शुद्ध स्वरूप कळत नाही रागाचं असं म्हणतात. हा मुद्दा सांगण्याचा उद्देश काय की ह्या सर्व जमातींचं म्युझिकल कल्चर कसं होतं हे माहिती पाहिजे आपल्याला. आणि म्हणून गुलाम हैदर यांच्या विषयी लिखाण ज्या आहे त्या सगळ्यात असं म्हटलंय की त्याने गम्मान खाना ऐकलं होतं. आमच्याकडे आलिया फत्तू असे 2 होते, त्याला जर्नल कर्नल असं म्हणत असत त्या 2 गवयानं, जर्नेल अँड कर्नेल असं म्हणायचे तेव्हा, कारण ते अग्रेसिव्ह गायचे, दोघे जोडीनं गायचे. पतियाळ्या घराण्याचे सगळे गायक यांनी ऐकलेले असणार, कारण जे ज्या ठिकाणी राहत होते संगीतोपजीवी जमातीमध्ये होते त्यामुळे हे सगळं ऐकलं असणार. भास्कर बुवांपर्यंत सगळ्यांना त्यांनी ऐकलं असणार. ते ज्या शेठच्या आणि ज्या आल्फ्रेड थिएटर कंपनीमध्ये होते तिथे तर कंपन्या म्हणजे संगीतकारांचं माहेरघर होतं. सर्व गवई लोक जसे महाराष्ट्रामध्ये बाळकृष्ण बुवांपासून सगळे नाटक कंपन्यामध्ये जायचे त्याचप्रमाणे तिकडे पण होतं. आणि म्हणून गुलाम हैदरवर होणारे संस्कार हे असंख्य तऱ्हेचे होते. पण त्यातून त्यांनी जो मार्ग काढला तो कसा होता तर रागसंगीताचा मार्ग नाही आहे. त्यांच्या पंजाबी मूळच्या ज्या फिल्म्स होत्या त्या सोडून द्या. हिंदी लाहोर घराणं आलं म्हणजे काय झालं याचं जर पाहिलं तर तुम्हाला 2-3 थोडक्यात गोष्टी सांगतो. एक तर असं आहे की ढोलक हे वाद्य जे आहे
हे तसं पाहता लोकवाद्य आहे. थोडासा विचार करा, ढोल, ढोलक आणि ढोलकी तीन वेगळी वाद्य आहेत, एकाच वर्गातली आहेत. ढोल कशासाठी आहे? सामूहिक आहे. म्हणजे काय? समूहासाठी येतो. कोणीतरी आलं, काहीतरी घडलं, कुठेतरी जमायचं आहे, तर ढोल वाजवला जातो. ढोलकी ही काय आहे? ढोलकी ही कला आविष्कारासाठी आहे, पण समूहामध्ये आहे, पण वाजवायची एकट्या दुकट्यानेच आहे. या उलट ढोलक हे कसं आहे? तर पूर्वी राणी वशापासून जे वाजवलं जात असे, असं हे ढोलक हे वाद्य आहे. पुष्कळ वेळेला असं म्हटलं जातं की ह्या तीन मधून, ह्या तिन्ही वाद्यांमधून संस्कृतीची वेगवेगळी अंग व्यक्त होतात. म्हणजे स्त्री ढोल वाजवते हे कधी दिसणार नाही, पण ढोलक वाजवते हा प्रघात होता, कारण ढोलक हे स्त्रियांचं वाद्य आहे. मग त्यामध्ये मी काही संस्थांमध्ये काही ध्वनिमुद्रणं केली होती, त्याच्यामध्ये ढोलक या वाद्याच्या घराण्याविषयी सुद्धा ध्वनिमुद्रणं केली होती. आता आपल्याकडच्या संस्थांमधली ध्वनिमुद्रणं ही एकदा झाली की ती परमेश्वराच्या चरणी अर्पण केल्यासारखं होतं, ती आपल्या हाती पुन्हा लागत नाही, त्यामुळे आता ते विसरायचं. परंतु ढोलक हे वाद्य अशा तऱ्हेनं फिरलं जातं. गुलाम हैदर यांच्या रचना ऐकताना तुम्हाला अनेक ठिकाणी असं दिसेल की ह्या ढोलकवर ढोलक उलटं फिरवून ठेका देतो आहे. ह्या तऱ्हेचं त्याच्यामध्ये जे कर्तव्य आहे, कारागिरी आहे, ती गुलाम हैदरनी भरपूर वापरली. त्यांनी तबला पण फार चांगला वापरलेला आहे, त्यांनी अनेक वाद्य चांगली वापरलेली आहेत, परंतु त्यांनी रागसंगीताचा धोशा घेतलेला नाही. तिलक, कामोद, शिवरंजनी, मांड, फिलू, खमाज, काफी असंख्य राग दिसतात, मारू बिहागच्या छटा, पण हे अमक्याची छटा वापरायची म्हणून नाही, हे सगळं वातावरणामध्ये होतं. तेव्हाचं थिएटर म्युझिक, त्यामध्ये हे सगळं होतं. आणि म्हणून गुलाम हैदर यांच्या चाली कशा झाल्या? मजेचा भाग आहे की त्यांनी तशी द्रुत लय घेतली. आता ढोलक या वाद्याचा आणखीन एक विशेष आहे की त्याला स्वर नाही आहे, त्याला आस पण नाही आहे, त्यामुळं ती जलदीच वाजवायला लागतं. ते आत्ता वाजवलं आणि थांबलं जर तर एक सेकंदामध्ये ते वाद्य विरून जाणार आहे. वाद्य जे विरणारं असतं त्याच्यामधून भाषा मोठी निर्माण होत नाही, परंतु त्याच्यामधून ताल निर्माण होऊ शकतो. मी ढोलक ह्याच्यावरही वाजवू शकतो, पण ह्याच्यावर तबला नाही वाजवू शकणार, कारण तबल्याला बोल असतात, ढोलकला फक्त अक्षर असतात. आणि म्हणून अक्षर वाजवता येणं जमलं पाहिजे, आघात देणं जमलं पाहिजे. म्हणून त्यांनी ढोलक वापरले, म्हटल्यानंतर द्रुत गती वापरणं हे आवश्यक ठरलं. आणि ढोलकचा एक भाग आहे फक्त, तो लक्षात घेऊन पुढे चला, की लोकगीताबरोबरची त्याची जी सांगड घातली गेली ती पुन्हा लक्षात घेता मगाचा केरवा प्रकार ध्यानात घ्या. की आता चित्रपट संगीतामध्ये 2-8 मात्रांचे ठेके आले हिंदी चित्रपट संगीतात. एकाला आपण केरवा म्हणतो, दुसऱ्याला आपण खेमटा म्हणतो. आता हा जो केरवा प्रकार आहे, मला सी रामचंद्रांची आठवण झाली. सी रामचंद्र एकदा माझ्यावर बोलत होते, तेव्हा मला ते म्हणालेले, अशोकजी तुम्हाला माहिती नाहीये, खेमटा मी पंजाबातून इकडे आणलाय. तर मी म्हटलं मला काय इतिहास माहिती नाही, जे तुम्ही सांगाल ते खरं. तेव्हा नाही नाही तुम्ही ऐकून बघा, मग ठरवा तुम्ही. ठीक आहे म्हटलं ठरवू, पण तुम्ही आत्ता सांगताय हे नोंदवून ठेवतो. आता यात काय प्रकार आहे? हा जो हे पुन्हा अर्धताल आहे, म्हणजे धागिन तीन अक्क गिन, धागिन तीन अक्क गिन, हा केरवा झाला. धा तीन तीन अक्क धिन धा, हा खेमटा झाला. आता हे धा तीन तीन अक्क धिन, हा 8 मात्रच झाला, पण ह्याची ठेवण वेगळी आहे. मजेचा भाग आहे की शोकगीतापासून ते शृंगार गीतापर्यंत सगळीकडे हिंदी चित्रपट संगीतात खेमटा वापरला गेलाय. आणि हा अर्धताल वापरण्यामध्ये उद्देश काय? की ते गीत लवकर कळतं, त्यामुळे पुन्हा ठेक्याकडे वेगळं लक्ष द्यायला लागत नाही. खेमटा शिकायला क्लासात जायला लागत नाही, त्रिताल शिकायचं तर जायला लागतं, आडा चौताल शिकायचं तर आणखीन जायला लागतं, त्या माणसाचं शिकवणाऱ्याचं डोकं फोडायला लागतं, आपलं डोकं फोडायला लागतं, तबले फोडायला लागतात, हे सगळं करायला लागतं. परंतु खेमटा आणि केरवा यात तसं होत नाही, दादरा तालात तसं होत नाही, धुमाळीमध्ये तसं होत नाही, म्हणून हे ताल महत्वाचे मानले गेले. आणि आम्ही संगीत शास्त्रामध्ये बरेच फरक करतो, आणि हे सगळे फरक हे लोक काय करतात त्यातूनच आलेले आहेत.
शास्त्र काही हवेत तयार झालं नाही, शास्त्र व्यवहारावर आधारलेलं आहे. तुम्ही आम्ही उद्या जर वेगळं गायला लागलो तर सगळं शास्त्र बाजूला ठेवून पुन्हा मला अभ्यास करायला लागेल, म्हणून कृपा करून तसं करू नका. मूळ मुद्दा काय की या तऱ्हेनं गुलाम हैदर ह्या वातावरणामुळे वाढल्यामुळं त्यांनी हे सगळे संस्कार घेऊन एक लाहोर घराणं, त्यामध्ये ढोलक आलं, त्यामध्ये द्रुतगती आली, त्यामध्ये आणखीन एक मजेचा भाग आला, त्यांनी वापरलेले जे आवाज आहेत ते वेगळे आवाज आहेत. नूरजहान पासून जे सगळे तुम्ही आवाज ऐकाल, ह्या सगळ्या आवाजामध्ये एक ज्याला आम्ही म्हणू खडबडीतपणा आहे, रफनेस आहे, रफ टेक्स्चर आहे, त्याचं पोत जे आहे ते जरा खरखरीत आहे, पण त्या खरखरीत पोतामध्ये थोडंसं सजेशन जास्त आहे. तो असा साफ सुधरा केलेला आवाज नाही, म्हणजे इस्त्री केलेले कपडे घालण्यापेक्षा सैल कपडे घातले तर माणूस कसा दिसेल, तर जरा चैनी वाटेल, जरा विलासी वाटेल, तसं त्या आवाजांमध्ये वाटतं. आणि हे जे आवाज आहेत ह्या आवाजांचं वैविध्य पुढे गेलं ही माझ्या दृष्टीने अतिशय वाईट झालेली गोष्ट आहे. त्या त्या आवाजातून जे मिळत होतं ते आता गेलं, पण हे असे आवाज त्यांनी भरपूर वापरले. आणखीन एक भाग सांगून पुढे गीतांकडे जातो. अतिशय ढाल्या पिचमध्ये खालच्या स्वरामध्ये त्यांनी गाणी करून घेतली. ते स्वतः जे गायले तिथे कोण जे संगीताचे अभ्यासक असतील त्यांच्यासाठी तपशील म्हणून सांगतो, तर ज्याला आपण ए म्हणू, ए पट्टी म्हणू, त्यामध्ये गायलेले आहेत ते. आता ए पट्टी पुरुषी आवाजाला किती खाली होत असेल तुम्ही कल्पना करून बघा, ते गाणं ऐकल्यावर कळेल. म्हणजे तुमच्या आमच्या ब्राईट म्युझिकची कल्पना आहे त्याच्या पूर्णतः विरोधी इथे झालेलं आहे. हे सगळं ढाल्या स्वरात गायलेले आहेत, लय जास्त आहे परंतु स्वर मात्र ढाल आहे, आणि तरीसुद्धा तुम्हाला आम्हाला ते गीत जे आहे ते असं वाटतं की हां उत्साही आहे, हां आनंदी आहे. आणि त्यांनी जेव्हा जेव्हा त्यांनी मग अर्थात लय खाली आणून वगैरे गीत रचली पुष्कळ, विविधता भरपूर आहे, पण तरीसुद्धा मुख्य लक्षणं ही ठरतील, त्यांच्या संगीत दृष्टीची लक्षणं ही आहेत. आणि त्यामध्ये असं दिसतं आपल्याला की गुलाम हैदरनी हा प्रयत्न बराच केला होता आणि त्यामुळं वेगळं वळण मिळालं जरूर. आता तिथून पुढे कोणी कोणी गेले, काय काय केलं, हा पुढचा प्रवासाचा भाग. जाना
प्यार के रागों से ला 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 प्यार के रागों से जोड़े गाना प्यार के रागों से जोड़े गाना तुम प्रीत को क्या जानो तुम प्रीत को क्या जानो आग से मत खेलो ला 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 आग से मत खेलो ऐ खुशबू के दीवानो आग से मत खेलो ऐ खुशबू के दीवानो पावसाचा भार सुद्धा होत नाही त्यावेळेला आपण हे गाणं वाजवतोय. दृश्य तर सोडाच, पण असं आपल्याकडे श्रद्धा आहे ना की पावसाविषयी जी गाणी झाली की पाऊस पडतो म्हणून मी पहिल्याने गाणं वाजवलं. आणखीन एक छोटासा भाग की जसं आपण पाहिलं की सरस्वती देवी जलतरंग वापरतात तशी यांची काही गुलाम हैदरांची सही आहे का ढोलक बिलक वापरण्यापासून आणि काही यांची सही आहे का? तर हा 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 आणि लल्ल लल्ल प्रकरण जे आहे आता हे निरर्थक शब्द वापरणं हे पुन्हा मजेचा भाग आहे. गीत साध आहे, चाल अगदी साधी आहे. चालीमध्ये गुंतागुंत कुठे निर्माण होते ते पुढेही दिसेल तुम्हाला की काही काही वेळेला तो चरण संपतो तेव्हा तिथे एखादी ताण टाकतात त्यामुळे ते चरण जो असतो तो दुसऱ्या आवर्तनात जातो म्हणजे जरा गुंतागुंत वाढायला लागतं. आता हे लल्ल लल्ल त्यामुळे झालेलं आहे की थोडी गुंतागुंत वाटायला लागते काय झालं नक्की असं असं वाटत. दुसरा एक भाग असा आहे की निरर्थक जे ध्वनी असतात त्यामध्ये आनंद देण्याची शक्ती जास्त असते. आपण लहान मुलाशी कधी गीतेच्या भाषेत बोलतो का हे पहा धर्म म्हणजे काय मुला नीट ध्यानात घे धर्मामुळे सगळं सृष्टीची धारणा होते बरं असं सांगायला लागला तो तो जांभई नाही रडायलाच लागेल तू. त्याच्याशी आपण ललललमध्ये बोलतो म्हणताना तो हसायला लागतो. मुद्दा काय की निरर्थक शब्दांमध्ये काही शक्ती असते आणि ही शक्ती कशाची आहे तर त्यांना अर्थ नाही हा एक आणि दुसरं ते कोणालाही उच्चारता येतात असं वाटतं. लल लल हा ध्वनीच का घ्यावा म्हणजे क्षक्ष क्षक्ष का घेऊ नये क्षक्ष 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 असं का म्हणू नये? कारण लल हा प्रवाही ध्वनी आहे तो कोणालाही वापरता येतो. त्याचप्रमाणे नन 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 अनुनासिक ध्वनी हाही सगळ्यांना सोपा वाटतो म्हणून आपण गाताना नेहमी गुणगुणायला लागलो तर ते कशात गुणगुणतं विचार करून बघा. इथे गुणगुणू नका पण तरीसुद्धा गुणगुणा असं वाटलं तर तुम्ही कशात गुणगुणाल? न मध्ये गुणगुणाल आणि ल मध्ये गुणगुणाल आणि कशात गुणगुणाल? हे का असं होत आहे ह्याला कारण तुमच्या आमच्या शरीराची मनाची रचना संस्कृतीने पडलेले संकेत हे सर्व त्यात आलेलं आहे. म्हणून निरर्थक शब्दाची आमच्याकडची परंपरा फार जुनी आहे अगदी खऱ्या अर्थाने सामवेदापासूनची आहे. सामवेदामध्ये ज्याला स्तोभाक्षर म्हटली जातात ती सगळे जे असतात ते निरर्थक असतात. त्या निरर्थक शब्दांपासून बनलेलं जे गीत त्याला बहिर्गीत म्हटलं जातं. 13व्या शतकामध्ये तेन शब्द अशी त्याची परंपरेचं वर्णन केलेलं आहे आणि त्याचा संबंध तरानेशी पोचतो आहे. त्यामुळे ही सर्व परंपरा अतिशय दीर्घ आहे आणि या सर्व परंपरेला काही अर्थ आहे. तेव्हा हे लल लल म्हटल्यानंतर खरोखरच तुम्ही आम्ही जर ट्रीपला गेलो आणि आपण जर गायलो तर काय करतो आपण? हाय स्पिरिट्स ज्याला म्हणतात ॲनिमल स्पिरिट्स तसं जर करायचं असेल तर काही सार्थ गीत गायला बसत नाही. तेथे लल लल वगैरे हेच प्रकार सुरू होतात, नन नन हेच सुरू होतात, नाचणं बागडणं सुरू होतं, बागडणं नाचणं नव्हे. आणि हाच भाग पकडलेला आहे म्हणून शेवटी काय की अबँडन ज्याला म्हणू की शेवटी पंजाबचा भांगडा हा लोकप्रिय का वाटतो? कारण पंजाबचा भांगडा भूमीला सोडून वर जाऊ बघतो म्हणून. आपल्याला सगळ्यांना ते करायचं असतं, ते आपल्याला करता येत नाही. त्या नृत्यात ते आहे, आमचे गरबे आणि आमचे लेझिम जमिनीला चिकटून चालतात हो, पण तो भांगडा वर जातो म्हणून भांगडा लोकप्रिय आहे की आम्हाला जमिनीला सोडायचं आहे. उड्या मारणं ह्यात आनंद आहे. उड्या मारता नाही आल्या की आपण असे बसतो आणि मग उड्या मारणाऱ्याकडे भुवई वचारून बघायला लागतो काय उगाच चालवलं आहे असं म्हणतो. त्याला अर्थकारण मत्सर असतो
आपल्याला उड्या मारता येत नाही, याचं दुःख असतं ते. ते मूळ मुद्दा आहे ल ल ल ल हा 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 हा, हे सगळं निरर्थक आहे आणि तरी यांना फार अर्थ आहे. आम्ही संगीतात असा फरक करतो की अर्थ आणि आशय यामध्ये फरक करतो. काहींना अर्थ नसतो पण आशय असतो. तो आशय असलेले हे हा 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 ल ल ल ल आहे आणि हे यांनी भरपूर वापरलेलं आहे. पुढचं गीत याची लय ही नुसती ठा 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 अशीच आहे. त्याला ताल दिलेला नाही पण रचना बघा. जाऊ दे पुढे. सावकाश घेतलाय बघा. Oh, my God.
एक मुद्दाम लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण एरवी ढोलकचा ठेका ऐकू किंवा हा सुद्धा ऐकताना एकदम जाणवेल असं नाही, परंतु यामध्ये दीपचंदीचा ठेका वापरलेला आहे. आता धातीन धागतीन तातीन धा धा धातीन धागतीन तातीन धा धा हा पुन्हा लोकसंगीतापासून ठुमरीपर्यंत सगळीकडे ठेका वापरला गेलाय. आता हा त्यांनी थोडासा स्लो करून वापरलाय, पण ठेकार तसा दिलेला नाही त्यामुळे लक्षात येत नाही. पण वाद्याची तुम्ही ठेवण पाहिली त्यामध्ये स्वरधून कशी चालली आहे, तर टा 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 अशी चालली आहे. हे जे कौशल्य आहे हे मुद्दाम विचार करून केलंय असंही नाही, परंतु त्यांना जाणीव झाल्यानंतर काय केलंय. नेहमी अभ्यास हा गोष्ट घडून गेल्यानंतरच होतो, त्यामुळं त्यांनी गोष्ट केली मग आता आपण अभ्यास करायचा, म्हणजे पुढे आपण काय करू त्याला आपल्याला हे सगळं जमेस धरून पुढे जाता येईल. म्हणून दीपचंदी ज्या माणसाने पुढे केवळ खेमटा आणि ढोलक दिला त्यांनी हे सगळं वापरलेलं आहे हे आपण टिपलं पाहिजे. आणि मग अर्थात शमशादचा आवाज एका वेगळ्या तऱ्हेनं यात जाणवतो आपल्याला, ज्याला मी म्हटलं की टिंबर, हे एक अतिशय वेगळं टिंबर हिच्या आवाजामध्ये, आणि ते त्या मानानं तितकं पुढे चांगली गाणी आली नाहीत असं वाटतं. केव्हा तरी मला आवाजांचा वेगळा विचार करायचाच आहे तेव्हा मी जरूर, पण असं वाटतं की अरे हां हा आवाज काहीतरी वेगळं सांगू बघत होता. केवळ आवाजातून काही सांगितलं जातं ह्याची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. आपण असं म्हणतो ना की माझ्याकडच्या कुत्र्याला मी काय बोलतो ते सगळं कळतं. कुत्र्याला भाषा नसते कळत, तुमचा आवाज कळत असतो, टोन कळत असतो. म्हणजे तुम्ही जर का अरे इकडे बस हे तुम्ही इंग्रजीमध्ये जरी बोललात तरी हा यो सिट डाऊन हियर असं म्हणतो त्याला त्याचा टोन कळत असतो. तुम्ही जर टोन बदलला तर त्याला काय वेगळंच काहीतरी कळेल. त्याप्रमाणे आपलं होत असतं की आपल्याला आधी पहिल्याने आवाजामधून काहीतरी पोचतं, त्याच्यानंतर मग आपण पुढे सगळे पोचायला लागतो. म्हणून आपण म्हणतो ना की काही काही वेळेला भाषा कळत नाही काही नाही, पण बरं वाटत असतं. कशामुळे बरं वाटतं? त्याला कारण आवाज पोचतो आधी. आणि फार खोलात जायचं कारण नाही, परंतु आपल्या मेंदूची रचना अशी आहे, आपली कर्णेंद्रियाची रचना अशी आहे की आपल्याला कान बंद करता येत नाहीत. आपण डोळे बंद करून झोपू शकतो, पण तेव्हासुद्धा श्रवण संवेदनेतून तिथे संदेश पोचतच असतात. म्हणून अगदी जेव्हा मानस बधिर झालेली माणसं असतात, सायकोटिक पेशंट्स, त्यांना सुद्धा संगीताचे उपचार करता येतात, कारण ध्वनी पोचू शकतो आणि ध्वनीचे संदेश वेगवेगळे असतात. हे कळण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतील. कारण खरोखरच या दीपचंदीतून काय मिळतंय असं बघायला लागलं तर काहीतरी वेगळं जाणवेल. आणि दीपचंदी हा ठेका उत्तर भारतामध्ये फार सुंदर तऱ्हेनं वापरला गेलेला आहे अनेक तऱ्हेने. आणि भारतामधले नुसते ठेके, नुसत्या वृत्तांच्या छंदांच्या चाली जरी ऐकल्या तरी आपल्या लक्षात येतं केवढी विविधता आहे आणि केवढी अर्थपूर्ण आहे. भरोसे पिया जी मोहे मिलने को आ.
फ्लरिश जायचं आता हा नाटकी पण आता लताच होतं गाणं तुम्ही लिहिलेलंच आहे तुम्हाला. आता दिसेल की मुंबईला आल्यानंतर गुलाम हैदर पूर्णतया ढोलककडे वळलाय आणि फार कमी गाणे दुसऱ्या याच्यात दिलेच. त्याचप्रमाणे वाद्यरचना सोडून जास्त ब्राईट वाटायला लागते. त्याला कारण काय आहे की आता ध्यानात घे सगळं कसं बरोबर चालतंय ते की लताचा आवाज हा उंचपट्टीचा आहे तो ब्राईट चांगला वाटतो मग त्याच्याबरोबर वाद्य पण उंच आली. एवढावरही भागणार नाही तिच्या बरोबर गाणारे तेही आता तसेच लागणार. म्हणजे एकूण सगळंच सांगीतिक भोवतालच बदलायला लागतो. सबंध चित्रपटात काहीतरी संगती ठेवायची त्याचं केंद्र काय तर गाणाऱ्यांचे आवाज असं जेव्हा होतं आणि तसं ते इथे झालं. आणि तुम्हाला माहिती आहे की प्लेबॅक आणखीन लता ह्या दोन गोष्टी आल्या आणि भारतीय चित्रपट संगीताचं रूप पूर्णतया बदललं. आणि त्या चांगल्या गोष्टी घडल्या वाईट गोष्टी घडल्या पण या काय काय घडल्या हे बघायला लागलं तर हो. आणि आणखीन तज्ज्ञ लोकांना विचारून हेही बघता येईल की ध्वनिमुद्रणाची तंत्र बदलली नंतर मग ते रेकॉर्डिंग जे होत आहे त्याही मध्ये कुठला ध्वनी चांगला येतो ताकदीने येतो स्वच्छ येतो स्पष्ट येतो गोड येतो कर्कश राहत नाही अनेक गोष्टी यायला लागतात. आणि त्या सगळ्यात इथे सुरुवात झालेली आहे असं दिसतं आपल्याला. पुढचं गाणं थोड़ा तुझे कहीं कान छोड़ा तेरे प्यार में हाय तेरे प्यार में जले जले जाऊं रे महाकाली जाऊं रे हाय मुझे मार डाला विरहा की मार खटक्या मोरक्या शेवटी तीन सूर चार सुराचं असं झपाट्याने येणं सहजपणे येणं हे सगळं लता आल्यानंतर फार सहज झालं.
आणि म्हणून लोक चाली देताना आणि पुष्कळ ह्याच्यावर वाद झालेत. खरं म्हणजे वाद व्हायचं कारण नाही की गाणारा माणूस त्याचा जो गळ्याचा धर्म असेल तो काही काही वेळेला आपापही येत असेल. म्हणजे मूळ गीतकारांनी संगीतकारांनी नाही दिलं जरी तरी सुद्धा लता गायला असं होत असलं पाहिजे. जसं बालगंधर्वांच्या बाबतीत जसं सांगतात तसं आहे ते की शेवटी त्याचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी होतच असेल. जर संगीतकार असं म्हणेल नाही मला एवढं सुद्धा वेगळं चालणार नाही तर त्या ताकदीचा संगीतकार हवा. की बदल केल्यामुळं बिघाडच होतोय असं जर तो सिद्ध करू शकला तर बदल चालणार नाही. पण नाही तर हे सगळे मिळून काहीतरी करत होते हे वातावरण होतं. आता हे दिसतंय आपल्याला की याच्यामध्ये मुरक्या खटक्या सुरू झालेल्या आहेत, गती वाढलेली आहे गाण्याची. आणि एक भाग ध्यानात घ्या की ही जी आता सुरावट ऐकलीत तुम्ही ती सुरावट मगाशी अगदी सुरुवातीला बोललो होतो तसं आहे ते की ही तिरछी नजरिया के बाण जी पुढे झालं लोकप्रिय. तुम्हाला असं दिसेल की हे काय आहे सगळं तर हे पंजाबमधला पहाडी लोकधून वगैरे हा जो प्रकार आहे त्याची सावली आहे. आणि त्यामुळे हे पुढे येत 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 असंख्य गाण्यामध्ये तुम्हाला ही धून दिसेल, अक्षरशः असंख्य गाण्यामध्ये. आणि मग असं जाणवतं की बरोबर आहे की त्याला जरा साफ करून तुम्ही जेव्हा बडे गुलाम अलींच्या गळ्यामधून ऐकता तेव्हा मग वेगळं काय घडतं. तर वेगळं घडतं जे तेही महत्त्वाचं असतं आणि जे इथे घडलेलं नाही तेही महत्त्वाचं आहे. की ही लोकधून महत्त्वाची आहे का तर ह्याच्यात ताकद आहे, साधेपणा आहे आणि गोडवा आहे. परंतु हे इथे वाढत नाही आहे. गुलाम हैदरनी दिलेलं गाणं हे गीत झालं नाही. नंतर एक दोन ठिकाणी त्यांनी गझलकडे वळलेत ते आणि तेव्हा असं दिसलं की अरे हे गझल सुरू आहे बरं का आता. आणि त्याचं गीत होणं शक्य असतं. ज्याला विस्तार क्षमता असते ते गीत होतं. जे केवळ म्हणून संपतं ते गीत असू शकत नाही. त्याला आम्ही म्हणू पठण म्हणू, त्याला रेसिटेशन म्हणू. तर ही सगळी रिसायटेड रचना आहेत या. की ह्या रचना संपल्या याच्यामध्ये कुठं आणखीन भर घालता यायची नाही, आत्ता आवश्यकही वाटणार नाही. परंतु संगीतकार दोन्ही पद्धतीच्या रचना करू शकला पाहिजे तरच ते गाणं, तरच ते गीत, तरच ते संगीत श्रेष्ठ ठरायला लागतं. आणि म्हणून संगीतकारांना असं वाटतं की आम्ही काहीतरी वेगळं करायचं म्हणजे काय. तर एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. मराठी नाट्यसंगीताबाबत असं म्हटलं जातं की हे तासनतास गाता तो लोक, नाही मी बोलत नाथा हेच सारखं बोलत राहायचं म्हणजे काय. नाही मी बोलत नाथा अर्धा तास चालू आहे म्हणजे त्या माणसाला समोरच्या मराठी कळत नाही काय म्हणायचं काय तुम्हाला. तर मुद्दा काय त्याच्यामध्ये की तिथे विस्तार चालू असतो, त्या शब्दांना तिथं थांबवलेलं असतं पण गाणं पुढं गेलेलं असतं. ही वाढण्याची क्षमता ज्यामध्ये त्याचं गीत बनू शकतं. आणि अनेक नाट्यसंगीतामध्ये अशी उदाहरणं आहेत की ते नाटकवाले फार योग्य भाषा वापरतात. हे आउटलाईन म्हणून संपवायचं असतं बरं का. बरोबर आहे. आता लग्नाला जातो मी किती वेळा अरे जाणार तू, थोडक्यात गायचं ते. किंवा चोराने निज धेनू चोरिल्या, आता हे किती वेळा सांगणार तू. तू चोरून त्या त्या चोरलेल्या गायींना वासरवायची बाळी आली तरी तू अजून हेच गात बसलेस. मूळ मुद्दा काय की आउटलाईन म्हणण्याची गाणी असतात. गुलाम हैदरच्या रचनांमध्ये आउटलाईनची गाणी खूप दिसत आहेत. आणि कदाचित आणखीन वेगळी गाणी देऊ शकले असते. परंतु तसं आता हे चित्रपट संगीतात फार वाईट गोष्ट आहे की इतके फोर्सेस एकत्र आलेले असतात की तुम्हाला तशी संधी मिळेलच असं नाही. काल मी थोडंसं उमराव जान बघत होतो, थोडं पाहिलं कारण मध्ये मध्ये येणाऱ्या भयंकर जाहिराती बघून माझा विरस झाला. आणि मी म्हटलं की नाही असं बघणं ह्या चित्रपटाचा अपमान आहे. मी म्हटलं की ह्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करता येईल का की कोणत्या मोमेंटला तुम्ही जाहिरात दाखवताय, काहीतरी बंधन पाहिजे याच्यावर. हे कसं चालेल असं इतका मला संताप आला. आणि संताप आल्यावर मी योग्य गोष्ट केली, मी झोपी गेलो. पूर्वी राजांच्या ग्रहामध्ये क्रोधागार आणि शयनागार जवळजवळ असत. क्रोध आला की लगेच झोपून टाकायचा म्हणजे क्रोध जातो. तसं मी केलं राजा नसताना. मूळ मुद्दा काय की ह्या तऱ्हेनं उमराव जान मध्ये मी काल बघत होतो तर
ते नट भारतभूषण असं मला सांगण्यात आलं अधिक जाणकार मंडळींकडून. जो गवई होता तो तंबोराव वाजवता वाजवता शेवटी घोडीजवळ त्याचा हात आलेला होता आणि तरी त्याचा तंबोराव वाजता होता. असा तंबोरा मी यच्छयावत आयुष्यात अत्र्यांच्या भाषेत गेल्या 1000 वर्षात संपूर्ण जगतात पाहिलेला नाही. हे घडतं कसं याला कारण हा तपशील महत्वाचा नाही असं म्हणतो आपण, परंतु ही जी मंडळी होती ह्यांना तपशील महत्वाचा वाटत होता. म्हणून हे तपशील देताना असं करायचं की हा एवढं गाणं हा हा दोनदाच म्हणायचं, संपलं हा हा दोनदा म्हणून इफेक्ट झाला की गाणं संपलं. जी गाणी संपणारी नसतात त्याला वाव द्यायला लागतो, ती जास्त सैल बांधणीची असायला लागतात आणि ह्यांना सैल बांधणी करून चालणार नव्हतं, म्हणून यांच्या बांधणी अशा आहेत आणि हे आपण समजून घ्यायला पाहिजे. मात्रे मात्रे अक्षर बघा, ही लोकगीतांची खास ठेवण आहे. ढोलकीचा आघात बघा उलट्या ठिकाणी. आते
उपकार कितना है सबको आरंभ कालामधल्या काही महत्त्वाच्या जे दोन संगीतकारांच्या कार्याचं थोडंसं विवेचन केलं. आता आपण थोडा काळ प्रश्नोत्तर करू शकतो. मी सरस्वती देवी आणि गुलाम हैदर यांच्या वतीनं आपले आभार मानतो, कारण मी त्यांच्या बाजूला होतो बराच काळ आणि असं वाटतंय की यांच्याबरोबर वावरताना मजा येणार आहे. आणि असे बरेच संगीतकार आहेत, प्रत्येकाचं वेगळं म्हणणं काय आहे ते ऐकून घेणं. आपल्याकडे मराठी लावणीत म्हटलं ना, ह्याचं म्हणणं काय असं म्हणतो, तसं ह्याचं आम्ही म्हणणं काय असं आम्ही ऐकणार आहोत. आणि त्यात मजा आहे खूप. आणि जेवढं बघावं तेवढं भारत म्हणजे विविधता आणि भारत म्हणजे एकात्मता ह्याचा अर्थ काय हा खरा कळायला लागतो. प्रश्नोत्तर करूया. आणि माझ्या सर्व रेकॉर्ड कलेक्टर सोसायटीमधले सहकारी, इतर सुद्धा जे इथे नाही आहेत परंतु ज्यांनी मला नेहमी सहाय्य केलं आहे, त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सरस्वती देवी आणि गुलाम हैदर यांची गाणी मी मागं बसलो होतो तर बरेच लोक म्हणले आम्ही कधी ऐकलीच नाहीत. दोन चार लोकप्रिय गाणी सोडली तर खरोखरच ऐकलेली नाहीत. ही गाणी ध्वनिमुद्रित करत असताना मी बऱ्याच वेळा ऐकली, कारण ते साफ आणि आपल्या कानाला योग्य वाटेल असं करण्याच्या दृष्टीने आमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर मी ऐकत होतो. त्या मलाही कळत होतं की काय याच्यामध्ये विशेष आहे, सारखं तेच तेच तसं तसं वाटते. पण आता आज सरांचं व्याख्यान ऐकल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अभ्यासपूर्ण विवेचन केलं, विश्लेषण केलं की आपल्याला त्यात कसे नवीन नवीन रंग आणि पैलू दिसायला लागतात. मला वाटतं आपल्यापैकी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला याचा नक्की हा फायदा होणार आहे की आपण इथून पुढे जी गाणी ऐकायला लागू, मग ते अगदी सरस्वती देवींचा असो नाही तर भप्पी लहरीपासून आणि पुढे कुणाकुणाचा मायकेल जॅक्सनचं का असो, परंतु प्रत्येक गाणं गाताना आपण जर त्याच्यामागे विचार करायला आलो तर आपण त्यात जास्त आनंद घेणार आहोत. आणि आज सर सुरुवातीला म्हणाले त्याप्रमाणे आत्ताला दोन संगीतकारांनी आपण सुरुवात केलेली आहे. अभ्यासाला विषय फार अफाट आहे. 65-70 वर्ष जुना आपलं चित्रपट संगीत आहे आणि भारतीय संगीताची आपण किती नाकं मुरडली तरी खूण हीच आहे आणि राहणार आहे की चित्रपट संगीत जास्तीत जास्त लोकप्रिय संगीताचा हा फॉर्मॅट आहे, तर त्यामुळे तो अभ्यास करावा असा आपल्याला वाटतो. आणि सरांसारखी अभ्यासक मंडळी त्यामध्ये आपणून भाग घेऊन, नाहीतर चित्रपट संगीताचा अभ्यास कशाला करायला, अशीच लोकांची एक धारणा असते. तर आपण ही परंपरा किंवा हे अशा प्रकारची व्याख्यानाचे सत्र पुढे चालू ठेवूया आणि वेळोवेळी आम्ही ऐकू, कारण मुलांसारखे आपले कलेक्टर्स आहेत की त्यांच्यामुळे या रेकॉर्डला ऐकायला तरी मिळतात, नाहीतर कोण कशाला कुठला रेकॉर्ड ठेवतोय. आपल्या आवडीत असेल तेवढं आपल्याजवळ ठेवू, बाकी तर टाकून देऊ. आणि रेकॉर्ड कलेक्टर सोसायटीचे माझे सहकारी मित्रमंडळी आहेत, त्यांच्या सहकाराने आपण हा एक प्रकारचा ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा उपक्रम सतत पुढे चालू ठेवूया.
आपल्यापैकी बरेच मंडळी असतील की वर्षभर तुम्ही एवढं दडी मारून बसलो लागला, कारण काही कुठं कार्यक्रम नाही, काही नाही, ऐकू येत नाही. पण खरं सांगायचं म्हणजे सरांच्या बरोबर आम्ही सगळे वंदे मातरममध्ये बुडून गेलो. गेले वर्षभर वंदे मातरमचा जयघोष आणि उद्घोष चाललेला आहे. एक मुंबईमध्ये सरांच्याच व्याख्यानाने आपण सुरुवात केली होती, पुण्याला एक झाला, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाले, आता विरार बदलापूरला पण एक कार्यक्रम होणार आहेत. या नोव्हेंबरपर्यंत फारसे काही तो विषय सोडून इतर कार्यक्रम होतील असं वाटत नाही. परंतु एक डोक्यात विचार असा की थोडासा आपला मुंबईतला पावसाळा सुसह्य व्हायला लागला म्हणजे सप्टेंबरच्या सुमारास गणपतीच्या नंतर, की मग पावसाची गाणी. कारण आता आपण कितीही जरी ठरवलं तरी पाऊस ऐनवेळी दगा देईल हीच खात्री जास्त असते जुलै ऑगस्टमध्ये, तो एक ऐकवायचा विचार आहे सप्टेंबरमध्ये. आणि पुढे दिवाळीच्या सुमारास एक मोठा कार्यक्रम करायचा विचार आहे की एक प्रख्यात गायिका पूर्वीच्या होऊन गेल्या इंदूबाला म्हणून, त्यांच्यावर जन्मशताब्दी सुरू आहे असं मला आत्ताच इथे समजलं, तर त्या दृष्टीने आपण अभ्यास करून त्यांच्या खाजगी आणि चित्रपटातल्या गाण्यांविषयी एक कार्यक्रम करावा असं मला वाटतंय. तर त्या दृष्टीने आम्ही सगळ्या तयारीत लागू. दुसरं तर कैलासवासी वसंत प्रभू म्हणून संगीतकार होते, त्यांच्यावर जेव्हा सह्याद्री वाहिनीवरती 4 जुलै आणि 11 जुलै रोजी संगीतकार बाळ चावरे यांचे कार्यक्रम करणार आहे, तर तो सुद्धा आपण सर्वांनी जरूर पहा. तर आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने आपल्या श्रोत्यांपैकी कोणाला काही प्रश्न असतील, कॉमेंट असतील तर करा. फक्त एकच या संगीतकारांच्या वतीने मी ते आपल्यापुढे नाहीत, पण एक माफी मागायची की आम्ही सगळी गाणी तुम्हाला संपूर्ण ऐकवली नाहीत, कारण त्यामध्ये एक तर वेळ गेला असतं आणि मुख्य म्हणजे आपल्या वेळेच्या दृष्टीने काही गाणी थोडं अर्ध्यावर थांबवणं हे आम्हाला बंधनकारक असलं. कोणाला विचारायचं काही? आपलं कृपया नाव सांगा का, पण मुद्रण करतो. मी मिस्टर कुदियाडी हे 2 महिन्यापूर्वी खजांची पिक्चर बघितलं होतं आणि सिने सोसायटीतर्फे, तर ते दाखवायच्या अगोदर आमचे सिने सोसायटीचे सेक्रेटरी म्हणाले अली साहेब की यांनी एक नवीन क्रांतीच केली हैदरने हे संगीत आणून, आणि त्याचा इतका परिणाम बाकीच्या संगीतकारावर झाला की त्यांनी उदाहरण दिलं सरस्वती देवीचं, त्यांनी जुलैमध्ये त्याचं संगीत नवीन टाईपने दिलं म्हणून. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आपण तेव्हाची जर कारकिर्द पाहिली तर जवळजवळ 50 कंपोझर्स काम करत होते असं दिसतं. त्यामुळे आपण कृपा करून असं म्हणावं की ह्याचा त्याच्यावर परिणाम असं न म्हणता सर्वांचा एकमेकावर परिणाम होत होता असं म्हणावं, हे मला जास्त योग्य वाटतं. कारण देवाणघेवाण ही देवाणघेवाण असते, केवळ अमक्याचा अमक्यावर असं होत नाही. आता काही लोकांचं म्हणणं आहे की गुलाम हैदरचे शिष्य श्यामसुंदर उदाहरणार्थ की त्यांनी किंवा गोविंदराम याच्यावर त्यांचा प्रभाव आहे, प्रभाव असू शकतो, काही आपण चालीसुद्धा घेतो. परंतु सर्वसाधारणतः प्रत्येक माणसाचा एक वेगळा विचार चालू असतो आणि त्यामुळे तो एखाद्याने दुसरं चांगलं घेतं तो घेतोसुद्धा. संगीतकार हे देवाणघेवाण करतच असतात, फक्त त्याला प्रभाव असं न म्हणता आपण असं म्हणावं की हां ह्यांनी ही भर घातली आणि ह्यांनी हे चांगलं केल्यामुळं घ्यावंसं वाटलं, इथपर्यंत थांबावं असं मला वाटतं. आणि कोणाला काही प्रश्न किंवा कॉमेंट? आपण हा कार्यक्रम इथे आपण खेमता हाताल महाराष्ट्रात श्री रामचंद्रांनी आणला असा उल्लेख केला. यापूर्वी फार पूर्वी मी सुधीर फडकेंच्या एका भाषणाच्या वेळेस त्यांनी खेमता महाराष्ट्रात किंवा चित्रपट संगीतात आणण्याचं श्रेय दुसऱ्या कुणाला तरी दिल्याचं आठवतं, पण मला ते नाव आज आठवत नाही आहे. आपण याबद्दल जर काही सांगू शकलात तर माझ्या डोक्यात जो हा किडा वळवत राहील पुढे तो थांबेल. खेमटाच आहे तो. मला किड्याविषयी सहानुभूती आहे बरं का. पण खरं सांगू का की आता श्री रामचंद्रने असं म्हटलं हे मी तुमच्या पुढे फक्त सांगितलं. आता खरं पाहता कालानुक्रमाने आपण जर ध्वनिमुद्रणं गोळा केली तर ध्वनिमुद्रणात पहिल्याने खेमटा केव्हा आला एवढंच आपण खरं सांगू शकू. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कोणी कसा आणला हे सांगणं खरोखरच अशक्य आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं की नाही, असं जर चार लोकांनी म्हटलं तर आपण चारही लोकांची मतं समोर ठेवावीत. आपल्याला काय कोणी आणला याच्याशी काही कर्तव्य नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो. फिरता रंगमंच याने मराठी रंगभूमीवर क्रांती केली, बरोबर. रंगभूमी विकास प्रकल्प नावाचा एक मोठा प्रकल्प मी 10 वर्ष राबवला फोर्ड फाउंडेशनच्या अनुदानावर. आणि तेव्हा फिरत्या रंगमंचाविषयी मी लोकांना विचारायला सुरुवात केली. माझ्याबरोबर माझे सहकारी असत प्रश्नोत्तर होत असताना, तर कमीत कमी 5 मंडळींनी सांगितलं की त्यांनी फिरता रंगमंच सुरू केला म्हणून. आता हे आत्ता घडलेल्या गोष्टीविषयी जर एवढे क्लेमंट्स असू शकतात, तर खेमट्यासारखा तालाविषयी जो लोकगीतामध्ये असंख्य प्रांतात आहे त्याच्याविषयी कोणी असं म्हणणं, म्हणजे केवळ त्याला तो ताल आवडला एवढंच त्यावरून दिसतं. तीच आवडलेली गोष्ट मी आणली असं म्हणणं बरं वाटतं ना. आता स्वातंत्र्य मी आणलं असं मला म्हणायला आवडेल, पण खरं म्हणजे ह्याचा काही तसं सांगता येत नाही एवढाच त्याचा खरा. असं डॉक्युमेंटेशन असं आपल्याकडे होत नाही, आणि विशेषतः प्रयोग कलांच्या बाबतीत असं होणं अशक्य आहे. आणि पहिलं कोणी आणलं ह्या प्रश्न आपण बाद करावा असं माझं मत आहे. याला तत्वज्ञानात जेनेटिक फॅलसी म्हणतात, की कुठून गोष्ट आली ह्याच्यावर त्याचं मूल्य ठरवायला बघायचं नाही. कोणी आणलं याला महत्व नाही, केव्हा आलं याला महत्व आहे, कुठून आणलं याला महत्व नाही. गोष्ट चांगली आहे का वाईट आहे एवढंच महत्वाचं आहे. खेमटा हा अतिशय प्रभावी ताल आहे, बस एवढं महत्वाचं आहे. अनेकांनी आणला असेल तर फार छान. ते आपण हा कार्यक्रम आणखीन काही कॉमेंट नसतील किंवा प्रश्न असतील ते इथे संपला असं जाहीर करूया, आणि डॉक्टर आंधळे सरांचे आभार मानूया. ते म्हणतात नको, कारण ते आमचे घरचेच आहेत. परंतु पुढचा कार्यक्रम साधारण दिवाळीच्या नंतर आपण करणार आहोत, आणि सप्टेंबरमध्ये पावसाची गाणीचा कार्यक्रम होईल. त्या सर्वांचे आभार, सरांचे आभार.